महाभारत कालचक्र गतिमान असतं. महान सम्राट उदयाला येतात आणि काळाच्या प्रवाहात लुप्त होतात. साम्राज्यांचा उदयास्त होतच असतो. काळ कोणाही साठी थांबत नाही. महर्षी व्यास रचित महाभारत कोण्या एका व्यक्ती किंवा साम्राज्याची कथा नाहीये. काळाच्या प्रवाहात प्रत्येक युगात अशा व्यक्तिरेखा आपल्या समोर येतच असतात. ही कथा आहे पुरुषार्थाची, स्वार्थाची आणि परमार्थाचीही. मनुष्याची अनेक रूप, स्वभावाचे अनेक पैलू या कथेतून आपल्या समोर येतात. प्रत्येक भारतीयाचा मानबिंदू असलेली महाभारताची ही अमूल्य देणगी पुढील अनंत पिढ्यांना मार्गदर्शन करतच राहील. वंशवृक्ष जय नामक महाकाव्याला आपण महाभारत नावाने ओळखतो. हजारो वर्षांपूर्वीची ही घटना महर्षी कृष्णद्वैपायन म्हणजेच महर्षी व्यासमुनींनी रचली. घोर तपश्चर्या आणि ध्यानाने त्यांनी प्राचीन वेतांचा अभ्यास केला आणि त्याचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. 3 वर्षांच्या कठोर तपश्चर्येत त्यांनी जीवनाचा सर्व अंगांनी विचार केला. मानव जातीच्या कल्याणासाठी आपले विचार आणि ज्ञान त्यांना लिखित स्वरूपात आणायचं होतं. त्यासाठी त्यांनी श्री ब्रह्माची मदत मागितली. आपल्या महाकाव्याच्या रचनेबद्दल त्यांनी ब्रह्माला सांगितलं आणि ते लिहिण्यासाठी मदत मागितली. पण ब्रह्माने त्यांना श्री गणेशाची आराधना करायला सांगितलं, कारण ते काव्य लिहिण्याचं सामर्थ्य फक्त गणेशातच होतं. महर्षी व्यासांनी श्री गणेशाचं स्मरण केलं. श्री गणेशाने महर्षी व्यासांची विनंती मान्य केली. आपल्या अमर वाणीने महर्षी व्यासांनी नारायणाचं स्मरण केलं आणि जय नामक महाकाव्याच्या कथनाला सुरुवात झाली. या महाकाव्याचं लेखन पूर्ण झाल्यावर महर्षी व्यासांनी आपले शिष्य तसेच पुत्र पौत्रांना 4ही वेदांबरोबर महाभारतही शिकवलं. पण जोवर महाभारतातल्या व्यक्तिरेखा या पृथ्वीवर जीवित होत्या तोपर्यंत या महाकाव्याचं कथन सामान्य लोकांसमोर केलं गेलं नाही. एकदा महर्षी व्यासांचा नातू राजा जनमेजयाने सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं. आपल्या साऱ्या शिष्यांसह महर्षी व्यास यज्ञासाठी आले. महर्षी व्यास कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या संघर्षाचे साक्षी होते. त्यामुळे राजाने त्यांना सर्व घटना सविस्तर सांगण्याची विनंती केली. महर्षी व्यासांनी आपला शिष्य वैशंपायनला बोलवलं आणि त्यांनी शिकवलेलं जय नामक महाकाव्य राजाला सांगण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे वैशंपायनांनी महान महाकाव्य महाभारताचं सर्वप्रथम लोकांसमोर कथन केलं. 2. कौरव पांडव. वैशंपायनांनी सांगायला सुरुवात केली. महाभारताची घटना हजारो वर्षांपूर्वी हस्तिनापूर नगरात घडली. हस्तिनापूरचा राजा शंतनू बुद्धिमान, सच्छील आणि न्यायी होता. त्याची पहिली पत्नी होती देवी गंगा. तिच्या मुलाचं नाव देवव्रत ठेवलं गेलं. पुढे तो भीष्म नावाने प्रसिद्ध झाला. देवव्रत वयात आल्यानंतर शंतनूने त्याला युवराज घोषित केलं. काही काळानंतर शंतनूने एका कोळ्याच्या मुलीशी सत्यवतीशी विवाह केला. सत्यवतीला 2 मुलं झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. शंतनूच्या मृत्यूनंतर भीष्माने चित्रांगदाचा राज्याभिषेक केला. चित्रांगद अतिशय पराक्रमी होता, परंतु गंधर्वांशी झालेल्या युद्धात तो मारला गेला.
त्याच्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. विचित्रवीर्य विवाह योग्य झाल्यावर भीष्माने त्याच्यासाठी अंबा, अंबिका आणि अंबालिका नामक तीन राजकुमारींची निवड केली. परंतु अंबाने सौभ राजाला आपला पती मानलं होतं, त्यामुळे तिने भीष्माला विनंती केली की तिला त्याच्याकडे जाऊ द्यावं. काही वेळ विचार करून भीष्माने अंबेला जाण्याची परवानगी दिली. अंबिका आणि अंबालिकेबरोबर विचित्रवीर्याचा विवाह झाला आणि ते सुखाने संसार करू लागले. पण 7 वर्षात विचित्रवीर्य निपुत्रिक स्वर्गवासी झाला. आपला पती आणि दोन्ही मुलं गमावल्याने सत्यवतीला खूप दुःख झालं. आता राजघराण्याला कोणीही वारस नव्हता. त्यांचा वंश समाप्त होण्याच्या मार्गावर होता. तिने भीष्माला सांगितलं की आता त्यानेच पुढे येऊन साम्राज्य सांभाळावं. भीष्माने आपल्या पित्याला विवाह किंवा राज्याभिषेक न करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे भीष्माने सत्यवतीच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. सत्यवतीला माहीत होतं की भीष्माला कोणीही प्रतिज्ञा मोडायला लावू शकणार नाही. तिने भीष्माला सांगितलं की त्याला योग्य वाटेल तेच त्याने करावं. ती पुढे म्हणाली की तिचे वडील एक कोळी होते आणि ते नेहमीच अनेक ऋषींना नदीपार घेऊन जायचे. पराशर ऋषींच्या आशीर्वादाने सत्यवतीला पुत्र झाला. त्याचं नाव होतं कृष्णद्वैपायन. सत्यवतीने भीष्माला सुचवलं की कृष्णद्वैपायनांच्या कृपेने अंबिका आणि अंबालिकेला पुत्रप्राप्ती होऊ शकते. हे ऐकून भीष्माला खूप आनंद झाला. त्याच्या परवानगीने सत्यवतीने कृष्णद्वैपायनाला बोलावलं. आपल्या मातेच्या इच्छेनुसार द्वैपायन विचित्रवीर्याच्या राण्यांना पुत्रलाभ देण्यास तयार झाले. अंबिकेने धृतराष्ट्राला जन्म दिला, परंतु तो जन्मांध होता. अंबालिकेनेही पुत्राला जन्म दिला. त्याची त्वचा जन्मतःच अगदी फिकट असल्याने त्याचे नाव पांडू ठेवण्यात आले. त्या दोन्ही पुत्रांमुळे निराश होऊन सत्यवतीने आपल्या दासीला महर्षीकडे पाठवलं. त्या दासीने एका निरोगी बालकाला जन्म दिला. त्याचं नाव विदूर ठेवण्यात आलं. भीष्माने अतिशय प्रेमाने त्या तिन्ही मुलांचं पालन पोषण केलं. धृतराष्ट्र जन्मांध असल्याने पांडूचा राज्याभिषेक केला गेला. धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकन्या गांधारीशी झाला. तिने आपल्या पतीचं अंधत्व स्वीकारलं आणि स्वतःच्या डोळ्यांवरही पट्टी बांधून संपूर्ण जीवन अंधारमय व्यतीत केलं. पांडूचा विवाह कुंतीभोज राजाच्या मुलीशी कुंतीशी झाला. लग्नापूर्वी कुंतीला दुर्वास ऋषींकडून काही वर मिळाले होते. त्यानुसार काही देवतांना आव्हान करून त्यांच्याकडून ती एका तेजस्वी पुत्राची प्राप्ती करू शकत होती. कुंती त्या वयात आपली उत्सुकता आवरू शकली नाही. तिने लग्नापूर्वीच सूर्यमंत्राचा जप करून सूर्यदेवाला आवाहन केलं. सूर्याच्या कृपेने तिला पुत्र लाभ झाला. परंतु लग्न झालं नसल्याने तिला त्या पुत्राला स्वीकारणं अशक्य होतं. तिने काळजावर दगड ठेवून आपल्या पुत्राला एका पेटीत ठेवून अश्व नदीत सोडलं. ते मूल अधिरथ नावाच्या एका सारथ्याला मिळालं. त्याने त्याचं नाव कर्ण असं ठेवलं. अधिरथानं कर्णाचं उत्कृष्ट पालन पोषण केलं. पांडूचा दुसरा विवाह राजकुमारी माद्रीशी झाला. पराक्रमी पांडूने अनेक दिग्विजय करून अफाट सत्ता आणि संपत्ती मिळवली. पण आपली सारी संपत्ती भीष्म, सत्यवती, अंबिका, अंबालिका आणि विदुराच्या सुपूर्त करून पांडू आपल्या दोन्ही राण्यांसह जंगलात निघून गेला. तिथे कुंतीने मंत्राच्या सहाय्याने 3 मुलांना जन्म दिला. यमधर्मापासून युधिष्ठिर,
वायुदेवापासून भीम आणि इंद्रदेवापासून अर्जुन। कुंतीने दिलेल्या मंत्रांच्या सहाय्याने माद्रीनेही अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव या जुळ्या मुलांना जन्म दिला। अशा प्रकारे पांडूला 5 पराक्रमी पुत्र लाभले। सर्वजण त्यांना पांडव म्हणू लागले। पांडूच्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना कुंतीवर सोपून माद्री आपल्या पतीसमवेत सती गेली। 5ही मुलांना घेऊन कुंती हस्तिनापूरला परतली। इथे धृतराष्ट्र आणि गांधारीला 100 मुलं आणि 1 मुलगी झाली होती। सगळे त्यांना कौरव म्हणू लागले। कौरव आणि पांडव एकत्रच लहानाचे मोठे झाले। कौरव पांडव वैर। पांडवांनी सर्व विद्यांमध्ये आपलं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध केलं। पांडवात भीम सर्वात खोडकर होता। कोणीही राजकुमार त्याच्या वाटेला जात नसे। ज्येष्ठ दुर्योधनासह सर्व कौरव भीमाला घाबरत असत आणि त्याचा पराकोटीचा द्वेष करत असत। दुर्योधनाला माहीत होतं की भीमावर फक्त कपटानेच मात करता येईल। त्याने भीमाला गाढ झोपेत असताना गंगेत फेकून द्यायचं ठरवलं। एके दिवशी दुर्योधनाने सुचवलं की खेळायला गंगा किनारी असलेल्या क्रीडा संकुलात जाऊया। युधिष्ठिरने संमती दिली आणि सगळे राजकुमार त्या क्रीडा संकुलात गेले। सगळेजण अगदी मजेत खेळत होते। दुपारी दुर्योधनाने सर्वांना जेवायला बोलवलं। दुर्योधनाने भीमाच्या जेवणात जहाल विष कालवलं आणि त्याला मोठ्या प्रेमाने जेवायला लावलं। ते जेवण जेवताच भीम बेशुद्ध झाला। दुर्योधनाने त्याचे हात पाय बांधून त्याला गंगेच्या पाण्यात फेकून दिलं। बेशुद्धावस्थेत भीम बुडून नदी तळाशी नागांच्या राज्यात पोहोचला। तिथे अनेक सर्पांनी भीमाला दंश केला। त्या सर्पदंशांनी औषधाचं काम केलं आणि भीम जागा झाला। सापांचं आक्रमण सुरूच होतं, पण भीम पराक्रमी होता। भीती त्याला माहीतच नव्हती। त्याने सापांना मारायला सुरुवात केली। एका सापाने त्यांच्या राजाला ही बातमी दिली आणि स्वतः यायला सांगितलं। सर्पराजाने भीमाला त्याची ओळख विचारली। भीमाच्या बोलण्यावरून त्याला समजलं की भीम त्याचा नातलग होता। सर्पराजाने भीमाला दिव्य औषधी दिल्या। हजारो सर्पांची शक्ती त्या औषधात होती। अशी 8 मडकी भीमाने सहज रिचवली। दुसऱ्या दिवशी भीम हस्तिनापुरात परतला। त्याने सारी हकीकत कुंती आणि आपल्या भावांना सांगितली। भीमाने दुर्योधनाला चांगला धडा शिकवायचं ठरवलं, पण युधिष्ठिराने त्याला रोखलं। युधिष्ठिराने भीमाला ती गोष्ट गुप्तच ठेवायला सांगितली। त्याने भीमाला समजावलं की पराक्रमी पुरुषांनी असल्या क्षुल्लक घटनांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। भीमाने शांत राहण्याचं वचन दिलं, पण वैराची सुरुवात मात्र झाली होती। पुढील काळात कौरव पांडवांच्या नात्यात पराकोटीचं शत्रुत्व निर्माण झालं। कर्णाचा अपमान। सर्व राजकुमारांसाठी पितामह भीष्मांनी शिक्षक म्हणून गुरु द्रोणाचार्यांची नियुक्ती केली। त्यांनी कौरव आणि पांडवांना अश्वविद्या, रथविद्या, युद्धकला, धनुर्विद्या, गदायुद्ध अशा सर्व शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं। कौरव पांडवांबरोबर द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा आणि कर्णसुद्धा सर्व प्रशिक्षण घेत होता। द्रोणाचार्यांच्या सर्व शिष्यात भीम आणि दुर्योधन गदायुद्धात, अश्वत्थामा अस्त्रविद्येत, नकुल आणि सहदेव तलवार युद्धात आणि युधिष्ठिर रथविद्येत प्रवीण झाले। अर्जुन मात्र सर्व विद्या, कला, बुद्धिमत्ता, प्रसंगावधानात प्रवीण झाला। गुरु द्रोणांवर त्यांची निर्विवाद निष्ठा होती। तो त्यांचा सर्वश्रेष्ठ शिष्य होता।
राजकुमारांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर द्रोणाचार्यांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं। त्यांनी झाडावर एक लाकडाचा पक्षी बांधला आणि त्याच्या डोळ्याचा वेध घ्यायला सांगितलं। एक एक करून द्रोणांनी प्रत्येकाला पुढे बोलावलं आणि नेम धरायला सांगितला। सर्वप्रथम युधिष्ठिर पुढे आला। द्रोणांनी त्याला पक्षी दिसतोय का ते विचारलं। त्याने होकार देताच विचारलं की त्याला अजून काय दिसतंय। त्याने सांगितलं की त्याला त्याचे भाऊ आणि इतर झाडं दिसतायत। यावर द्रोणांनी त्याला धनुष्याखाली ठेवून बाजूला व्हायला सांगितलं। एक एक करून सगळ्यांना द्रोणांनी हेच विचारलं आणि सगळ्यांनी साधारण अशीच उत्तरं दिली। शेवटी अर्जुनाची पाळी आली। द्रोणांनी त्याला तोच प्रश्न विचारला। अर्जुन म्हणाला की त्याला फक्त पक्षाचा डोळाच दिसतोय। पुन्हा विचारल्यावरही त्याने तेच उत्तर दिलं। द्रोण खुश झाले आणि त्यांनी अर्जुनाला नेम साधायला सांगितलं। अर्जुनाने पक्षाच्या डोळ्यावर अचूक नेम साधला। आपल्या शिष्यावर गुरु द्रोण प्रसन्न झाले। एका प्रसंगी अर्जुनाने गुरु द्रोणांचे प्राण वाचवले तेव्हा प्रसन्न होऊन द्रोणांनी अर्जुनाला दिव्य नारायणास्त्र बहाल केलं। द्रोणांनी अर्जुनाला सांगितलं की ते नारायणास्त्र कोणत्याही शत्रूचा नाश करण्यास समर्थ आहे। आता लोकांसमोर आपल्या शिष्यांच्या निपुणतेचं प्रदर्शन करण्यासाठी द्रोणांनी एका स्पर्धेचं आयोजन केलं। ती स्पर्धा पाहायला राज्यातले सर्व लोक हजर होते। सर्व राजकुमारांनी आपल्या युद्धकलेचं कौशल्य दाखवलं। अर्जुन रिंगणात उतरताच द्रोण म्हणाले की तो त्यांचा सर्वोत्तम शिष्य आहे। अर्जुनाचं प्रदर्शन संपताच कर्ण तिथे दाखल झाला आणि त्याने अर्जुनाशी स्पर्धा करण्याचं जाहीर केलं। हे ऐकून दुर्योधन फारच खुश झाला। दुर्योधनाच्या प्रोत्साहनाने कर्णाने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं। पण त्यावेळी गुरु द्रोणांच्या पत्नीचा भाऊ कृपाचार्य पुढे झाले। त्यांनी कर्णाला सांगितलं की अर्जुन जरूर युद्ध करेल पण त्यापूर्वी कर्णाने तो कोणत्या वंशाचा आहे ते सांगावं। राजकुमाराचे द्वंद्वयुद्ध फक्त राजकुमाराबरोबरच होऊ शकतं। कर्णाचं पालनपोषण सूतकुलातील अधिरथानं केलं होतं त्यामुळे कर्णालाही सूतपुत्र ठरवलं गेलं। पण त्याच वेळी दुर्योधन पुढे झाला। एका वीराची अशी चेष्टा केल्याबद्दल त्याने सर्वांना खडसावलं आणि कर्णाला अंगदेशाचं राज्य बहाल केलं। त्याच्या प्रेमाने गहिवरून कर्णाने त्याला काहीही मागायला सांगितलं पण धूर्त दुर्योधनाने फक्त कर्णाची आमरण साथ मागितली। कर्णाने प्राण गेले तरी दुर्योधनाची साथ न सोडण्याचं वचन दिलं आणि आपले प्राणही देऊन ते वचन निभावलं। मावळत्या सूर्याचा फायदा घेऊन द्रोणाचार्यांनी स्पर्धा समाप्त झाल्याचं घोषित केलं। लाक्षागृह। वर्षा मागून वर्षे लोटत होती। पांडवांची कीर्ती सर्वत्र पसरत होती। भीष्माने युधिष्ठिराला युवराज घोषित केलं। या निर्णयाने धृतराष्ट्र नाराज झाला। तो आपल्या पुत्राला दुर्योधनाला सिंहासनाचा उत्तराधिकारी मानत होता। त्याने आपला मंत्री कणकाच्या सहाय्याने एक कुटिल योजना आखली। कणकाने पांडवांना वारणावताला पाठवायला सांगितलं। दुर्योधनाचा सिंहासनाचा मार्ग निष्कंटक करण्याचं ठरलं। दुर्योधनानेही मोठ्या खुशीने या योजनेला संमती दिली। योजनेअनुसार धृतराष्ट्राने युधिष्ठिराला सांगितलं की राजमाता कुंतीसह सर्व पांडवांनी वारणावताच्या महोत्सवात सामील व्हावं। वारणावतावर पांडवांसाठी एक राजवाडा बनवण्यात आला होता। निष्पाप मनाने युधिष्ठिराने
धृतराष्ट्राची आज्ञा मानली। दुर्योधनाने याच वेळेचा फायदा घेऊन पांडवांना ठार मारण्याची योजना आखली। दुर्योधनाचा सल्लागार पुरोचनाने लाख आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या सहाय्याने राजवाडा बनवला। दुर्योधनाने पुरोचनाला आज्ञा दिली की पांडव झोपेत असताना योग्य वेळ साधून महालाला आग लावावी। पांडव जेव्हा मृतावस्थेत सापडतील तेव्हा सर्वांना वाटेल की ते अपघाताने मेले आणि दुर्योधनावर कोणीही संशय घेणार नाही। पांडवांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं। ते वारणावताला जाण्यास निघाले। काही अंतर विदूर त्यांच्या बरोबर गेले। त्यांनी युधिष्ठिराला लाक्षागृहाचं रहस्य सांगितलं। पांडवांना सुरक्षित निसटण्यासाठी त्यांनी महालाच्या खालून भुयारी रस्ता बनवला होता। पांडव वारणावताला लाक्षागृहात पोहोचले। तिथे युधिष्ठिराला एक विचित्र वास आला। विदुराने सांगितल्याप्रमाणे तो राजवाडा ज्वालाग्राही पदार्थांनी बनवल्याची सर्वांनाच खात्री पटली। भीमाने त्वरित हस्तिनापूरला परतण्याचा सल्ला दिला पण युधिष्ठिराने तो नाकारला। पांडव तिथे राहिले नाहीत तर दुर्योधनाला संशय येऊन तो त्यांना सरळ ठार मारण्याची शक्यता होती। त्यामुळे काही माहिती नाही असं भासवणंच भाग होतं। त्यांनी विदुरांनी बनवलेल्या भुयारी मार्गाने निसटण्याचं ठरवलं। पांडवांनी त्याच महालात मुक्काम केला। एके दिवशी ब्राह्मण भोजनावेळी एक गरीब बाई आपल्या 5 मुलांसोबत जेवायला आली। कुंतीने त्यांना त्याच महालात राहायला आमंत्रित केलं। रात्री योग्य वेळी युधिष्ठिराने गुप्त मार्गाने राजवाडा सोडायचं ठरवलं। उत्तर रात्री पांडव तिथून निसटले। जाताना भीमाने महालाला आग लावली आणि बघता बघता लाक्षागृह आगीत भस्मसात झालं। ही बातमी ऐकताच कौरवांना खूप आनंद झाला। ती गरीब बाई आणि तिच्या 5 मुलांना सगळे कुंती आणि पांडव समजले। दुर्योधन खुश झाला कारण आता तो युवराज झाला होता। संपूर्ण राज्य आता त्याचंच होतं। पण पांडवांनी गुप्त भुयारातून निसटून सुरक्षितपणे जंगलात आश्रय घेतला होता। हिडिंब आणि बकासुराचा वध। अनेक दिवसांच्या प्रवासाने पांडव थकून गेले होते। एका जागी ते विश्राम करण्यास थांबले आणि गाढ झोपी गेले। त्या जंगलात हिडिंब नावाचा एक महाकाय राक्षस आपली बहीण हिडिंबासोबत राहत होता। ते दोघेही नरमांस भक्षक होते। हिडिंबाला मनुष्याचा वास येत होता। अनेक दिवस त्याला चांगली मेजवानीही मिळाली नव्हती। त्याने मनुष्यांना मारून आणायला हिडिंबेला पाठवलं। हिडिंबा पांडवांना मारायला गेली पण भीमाला पाहून ती मोहित झाली आणि मारायचा विचार सोडून तिने भीमाला सावध केलं। ते जंगल महाकाय हिडिंबचं असून तिला पांडवांना मारायला पाठवलं असल्याचं सांगितलं। पण तिने पांडवांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं आश्वासन दिलं। भीमाने तिला धीर दिला। बराच वेळ वाट पाहून हिडिंब तिथे आला। आपल्या बहिणीला भीमाबरोबर बोलताना पाहून त्याला राग आला। त्याने आता स्वतःच भीम आणि कुंतीसह इतर पांडवांना मारायचं ठरवलं। पण पराक्रमी भीमाने त्यालाच युद्धाचं आव्हान दिलं। एक झाड उपटून भीमाने हिडिंबवर फेकलं आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं। त्या आवाजाने कुंती आणि इतर सर्व जागे झाले। नुसत्या हातांनीच भीमाने हिडिंबला ठार मारलं। त्यानंतर भीमाने हिडिंबाशी विवाह केला। कालांतराने त्यांना घटोत्कच नामक पुत्र झाला। जन्मतःच घटोत्कच वाढू लागला आणि महाकाय झाला। आता हिडिंबाच्या जाण्याची वेळ आली होती। कुंती आणि अन्य पांडवांचा निरोप घेऊन हिडिंबा आणि घटोत्कच
तिथून निघून गेले। पांडवही ते जंगल सोडून एकचक्र नावाच्या एका शहरात आले। संन्याशाचा वेश परिधान करून ते एका ब्राह्मणाच्या घरी राहू लागले। एक दिवस त्यांनी ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला रडताना पाहिलं। कुंतीने त्यांना रडण्याचं कारण विचारलं तेव्हा ब्राह्मणाने त्यांना बकासुराबद्दल सांगितलं। तिथले सर्व लोक भीतीच्या छायेतच जगत होते, कारण रोज त्यांना बकासुराला जेवण द्यावं लागत होतं आणि बकासूर जेवण नेणाऱ्या माणसालाही खाऊन टाकत असे। त्या दिवशी त्या ब्राह्मणाची पाळी होती। कुंतीने भीमाला बोलावलं आणि सगळी हकीकत सांगितली। कुंतीने भीमाला बकासूर राक्षसाला मारून त्या गरीब ब्राह्मणाला वाचवण्याची आज्ञा केली। भीमाला तर हे ऐकून आनंदच झाला। भीम स्वतःच जेवणाची गाडी घेऊन गेला, पण तिथे गेल्यावर त्याने स्वतःच सगळं खायला सुरुवात केली। बकासूर जेवणाची वाट बघत होता। भीमाला त्याचं जेवण संपवताना पाहून तो रागानं वेडा पिसा झाला। बकासुराने भीमावर हल्ला केला आणि त्याला मारायला सुरुवात केली, पण भीमाने अगदी शांतपणे आपलं जेवण संपवलं आणि नंतर एका झटक्यातच बकासुराला जमिनीवर लोळवलं। बकासुराच्या छातीवर बसून मुष्टी प्रहारांनी भीमाने बकासुराचा वध केला। एकचक्र नगरातील सगळे लोक भयमुक्त होऊन आनंदाने नाचू लागले। द्रौपदी स्वयंवर। बकासुर वधानंतरचा बराच काळ पांडवांनी एकचक्र नगरीत व्यतीत केला। या काळात पांडवांनी वेदांचं पठण केलं। एके दिवशी वेदव्यास पांडवांना भेटायला एकचक्र नगरीत आले। त्यांनी पांडवांना पांचाल देशी जायला सांगितलं। पांचाल राजकुमारी द्रौपदीचं स्वयंवर आयोजित केलं गेलं होतं। त्यात पांडवांनी भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती। विधिलिखितानुसार द्रौपदीचा जन्म कौरवांच्या नाशासाठीच झाला होता। पांडवांनी स्वयंवराला जाण्याचं निश्चित केलं। त्या रात्रीच अर्जुनासह सगळे प्रवासाला निघाले। वाटेत ते गंगा किनारी आले। तिथे अंगारपर्ण नावाचा गंधर्व आपल्या पत्नीसह जलक्रीडा करत होता। त्या समयी गंगेवर गंधर्वांचं अधिपत्य असल्याने इतरांना तिथे येण्यास मनाई होती। त्यावेळी राक्षसही तिथे जाणं टाळत असत। पांडवांना बघताच तो क्रोधित झाला आणि त्यांना दूषण देऊ लागला। अर्जुनाने त्याला सांगितलं की समुद्र, हिमालय आणि गंगेवर कोणाचेही अधिपत्य असू शकत नाही। अर्जुनाने गंधर्वांना सरळ सरळ युद्धाचं आव्हान दिलं। अर्जुनाच्या बोलांनी क्रोधित होऊन अंगारपर्णाने बाणांचा भयंकर वर्षाव करण्यास सुरुवात केली। एका घनघोर युद्धाला आता तोंड लागलं होतं। अर्जुनाने अंगारपर्णाला युद्धात पराजित केलं, पण कुंतीने अर्जुनाला गंधर्व राजाला सोडून देण्याची आज्ञा दिली। जीवनदान मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अंगारपर्णाने अर्जुनाला चाक्षुसी नामक एक अद्भुत शक्ती दिली। तिथून पुढे पांडव धौम्य ऋषींच्या आश्रमात गेले। युधिष्ठिराने धौम्य ऋषींना त्यांचे कुलगुरू बनून पांचाल देशी येण्याची विनंती केली। त्यांचं आमंत्रण आनंदाने स्वीकारत धौम्य ऋषी त्यांचे कुलगुरू म्हणून त्यांच्याबरोबर स्वयंवराला निघाले। धौम्य ऋषींसह कुंती आणि पांडव लवकरच पांचालांच्या राजधानीत पोहोचले। तिथे एक मोठ्या समारंभाची तयारी चालली होती। संपूर्ण शहर सजवलं होतं। दूर दूरहून अनेक राजे आणि राजकुमार त्या समारंभाला आले होते। स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि बलरामही तिथे उपस्थित होते। सगळे जण स्वयंवरासाठी उत्सुक होते। ब्राह्मणांसाठीच्या राखीव जागेत पांडव उभे राहिले। राजकुमारी द्रौपदी वरमाला घेऊन उभी होती। द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्नाने सर्वांचं स्वागत केलं आणि स्वयंवराचा
पण सांगितला। पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबात पाहून वर फिरणारा मत्स्यभेद करणाऱ्याला द्रौपदी वरमाला घालणार होती। अनेक राजकुमार आणि राजांनी प्रयत्न केले पण कोणालाही मत्स्यभेद करता आला नाही। निराश झालेल्यांमध्ये दुर्योधन, जयद्रथ, शकुनी, शिशुपाल आणि इतर अनेक राजे होते। ते पाहून कर्ण पुढे झाला आणि त्याने मत्स्यभेदाची तयारी केली, पण द्रौपदीने ती कर्णाला वरणार नसल्याचं जाहीर केलं। या अपमानाने क्रोधित होऊन कर्ण तिथून निघून गेला। कोणीही राजा किंवा राजकुमार पुढे येईना। तेव्हा ब्राह्मण वेशातील अर्जुन पुढे झाला। जिथे राजे महाराजे असफल झाले, तिथे एका सामान्य ब्राह्मणाला पुढे आलेलं पाहून सर्व उपस्थित लोक हसू लागले। हा ब्राह्मण नक्कीच असफल होणार यात कोणालाही शंका नव्हती। अर्जुनाने धनुष्य उचललं, प्रत्यंचा जोडली, एकाग्रतेने नेम साधत प्रतिबिंबाकडे पाहत अर्जुनाने मत्स्यभेद केला। सर्व उपस्थित राजांना आश्चर्य वाटलं। जमलेल्या ब्राह्मणांनी एकच जल्लोष केला। एक राजकुमार म्हणाला की स्वयंवर फक्त क्षत्रियांसाठीच आहे, त्यात ब्राह्मणाने भाग घेणं अयोग्य आहे। कर्णाने तर राजा द्रुपदाला मारून अपमानाचा सूड घेण्याची घोषणा केली। सर्व राजे आपापली शस्त्रे सरसावत पुढे आले, पण अर्जुन आणि भीमाने त्या सगळ्यांचा पराभव केला। त्या घनघोर युद्धानंतर कर्णासह सर्व राजे आपापल्या राज्यात परतले, द्रौपदीसह पांडवही आपल्या घरी परतले। घरी आल्यावर युधिष्ठिराने कुंतीला बाहेरूनच सांगितलं की ते विजयी होऊन एक अमूल्य रत्न घेऊन आले आहेत। कुंती घरात होती, त्यामुळे न बघताच तिने सांगितलं की ते रत्न सर्व भावंडांनी वाटून घ्यावं। बाहेर आल्यावर द्रौपदीला पाहताच तिला आपली चूक समजली। तिने युधिष्ठिरालाच विचारलं की आता शब्द राखण्यासाठी काय केलं पाहिजे। काही वेळ विचार करून युधिष्ठिराने सांगितलं की अर्जुनाने पण जिंकल्यामुळे त्यानेच द्रौपदीशी विवाह करावा, पण अर्जुनाच्या मते मोठ्या भावाचा विवाह आधी व्हायला हवा, त्यानंतर भीम, मग तो स्वतः आणि मग नकुल सहदेवांचे विवाह होणे योग्य होतं। अर्जुनाने युधिष्ठिरालाच त्यातून मार्ग काढायला सांगितलं। युधिष्ठिरने सांगितलं की गुरु वेदव्यासांच्या म्हणण्याप्रमाणे द्रौपदी पांडवांची पत्नी होणार होती, त्यामुळे वचनानुसार सर्व पांडवांनी तिच्याशी विवाह करावा। हे बोलणं सुरू असताना श्रीकृष्ण आणि बलराम तिथे आले। त्यांनी कुंतीला वंदन केलं। युधिष्ठिराला नवल वाटलं की त्यांनी पांडवांना शोधलं कसं, पण कृष्णाने सांगितलं की असा पराक्रम पांडवांशिवाय कोणालाच करणं शक्य नव्हतं। राजा द्रुपदाला पांडवांबाबत समजल्यावर त्याने सर्वांना त्याच्या राज्यात आमंत्रित केलं। कुंतीच्या शब्दानुसार द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांबरोबर केला गेला। या विवाहाच्या निमित्ताने द्रुपदाने पांडवांना हत्ती, घोडे, रथ आणि अमाप संपत्ती भेट दिली। पांडवांकडे आता सत्ता आणि संपत्ती दोन्ही होतं। पांडव मोठ्या आनंदाने पांचालांच्या नगरीत आपलं जीवन व्यतीत करू लागले। पांडवांचं हस्तिनापुरात आगमन। द्रौपदी स्वयंवर आणि पांडवांच्या विवाहाची बातमी हस्तिनापुरात पोहोचली। दुर्योधन अत्यंत बेचैन झाला। कर्ण सुद्धा दुर्योधनाच्याच पक्षात होता। कर्णाने पांडवांवर आक्रमण करून आपल्या पराक्रमाने त्यांना कैद करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण धृतराष्ट्राने त्याला नकार दिला आणि आधी भीष्म, द्रोण, विदूर इत्यादींचा सल्ला घ्यायला सांगितलं। सर्वांनी मिळून हस्तिनापूरच्या भल्याचा निर्णय घ्यावा असं त्याचं मत होतं। त्यासाठी धृतराष्ट्राने सर्व मंत्र्यांची एक महासभा आयोजित केली। भीष्मांच्या मते पांडवांना अर्ध राज्य मिळायला हवं होतं, कारण तो त्यांचा अधिकार होता।
गुरु द्रोणही भीष्मांच्याच मताचे होते आणि पांडू पुत्रांना समान हक्क द्यायला सांगत होते. पण कर्णाच्या मते मात्र धृतराष्ट्रातील सगळे सल्लागार पांडवांच्या पक्षाचे होते, म्हणून त्याने धृतराष्ट्राला स्वतःच निर्णय घ्यायला सुचवलं. द्रोणांनी कर्णाला ऐकवलं की तो हे मत्सराने बोलतोय. भीष्म आपल्या निर्णयावर ठाम होते, कारण त्यांना माहीत होतं की श्रीकृष्ण पांडवांचा मित्र असल्याने त्यांना हरवणं असंभव आहे. असा प्रयत्न केल्यास संपूर्ण कौरव वंशच नष्ट होण्याचा धोका होता. धृतराष्ट्रालाही ते पटत होतं. त्याने पांडव, द्रौपदी आणि कुंतीला सन्मानाने परत आणण्यासाठी विदुराला पाठवलं. महाराज धृतराष्ट्राच्या आदेशानुसार विदूर मोठा नजराणा घेऊन पांचाल नगरीला गेला. विदुराला पाहून पांडवांना खूप आनंद झाला. विदुराने येण्याचं कारण सांगताच युधिष्ठिराने कृष्ण आणि द्रुपदाचा सल्ला विचारला. कृष्णाच्या मते पांडवांनी जाणे योग्य होते, पण तरीही अंतिम निर्णय त्याने द्रुपदावर सोडला. द्रुपद योग्य निर्णय घेईल अशी कृष्णाला खात्री होती. राजा द्रुपद श्रीकृष्णाच्या आज्ञेबाहेर नव्हता. त्यानेही पांडवांना आपल्या राज्यात परतण्याचा सल्ला दिला. श्रीकृष्ण द्रुपद आणि कुंतीचा निरोप घेऊन द्रौपदीसह पांडव हस्तिनापूरला परतले. हस्तिनापुरात पांडवांचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं गेलं. धृतराष्ट्राने पांडव सुखरूप असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यांना अर्ध राज्य देण्याचा मानस सांगितला. त्याने पांडवांना खांडनवनाचं राज्य देत सुखी होण्याचा आशीर्वाद दिला. युधिष्ठिराने विना तक्रार ते राज्य मान्य केलं. खांडनवनात गेल्यावर पांडवांना कळलं की तिथे फक्त घनदाट जंगल होतं, परंतु पांडवांनी महर्षी वेदव्यासांच्या मार्गदर्शनाखाली ती जागा मोकळी केली. पांडवांनी तिथे आपल्यासाठी एका सुंदर आणि भव्य नगरीची निर्मिती केली. राजवाडे, मोठे रस्ते, बगीचे, अध्ययनशाळा आणि अनेक सुंदर इमारती उभारल्या. सर्वार्थाने ती नगरी परिपूर्ण होती. संरक्षण आणि सैन्याच्या दृष्टीनेही ती नगरी परिपूर्ण होती. युधिष्ठिराने त्या नगरीचं नाव इंद्रप्रस्थ ठेवलं आणि तो राजसिंहासनावर विराजमान झाला. अर्जुनाचा राज्यत्याग. द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांबरोबर झाला होता, त्यामुळे देवर्षी नारद मुनींनी त्यांना काही नियम घालून दिले होते. एक भाऊ द्रौपदी बरोबर एकांतात असताना जर दुसऱ्या भावाने तिथे प्रवेश केला तर त्याला 12 वर्षांचा वनवास आणि राजत्याग भोगावा लागणार होता. सर्व पांडवांना तो नियम मान्य होता, परंतु एकदा काही कारणाने अर्जुनाला तो नियम मोडणं भाग पडलं, त्यामुळे राज्यत्याग करावा लागला. त्या काळात अर्जुनाने अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या. कलिंग देशात त्याची भेट चित्रवाहूची कन्या चित्रांगदाशी झाली. त्याने चित्रांगदाशी विवाह केला. त्यांना बभ्रुवाह नावाचा एक मुलगाही झाला. आपल्या यात्रेत अर्जुन प्रभास तीर्थ क्षेत्री गेला. तिथून श्रीकृष्णाबरोबर तो द्वारकेला गेला. द्वारकेला श्रीकृष्णाची बहीण सुभद्रेबरोबर अर्जुनाने विवाह केला. बलरामाच्या मनात सुभद्रेचं लग्न दुर्योधनाबरोबर करायचं होतं. 12 वर्षांनी अर्जुन सुभद्रेसह इंद्रप्रस्थ राज्यात परत आला. सुभद्रेने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव होतं अभिमन्यू. त्या दरम्यान द्रौपदीने युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून सुतसोमा, नकुलपासून शतानी, सहदेवापासून श्रुतसेन आणि अर्जुनापासून श्रुतकर्मा अशा अनेक पुत्रांना जन्म दिला. राजसूय यज्ञ. 12 वर्ष उलटली. उत्तर भारतात पांडव आता एक प्रमुख राजसत्ता बनली होती. इंद्रप्रस्थाची जनताही सुखी होती. एके दिवशी युधिष्ठिराच्या मनात
राजसूय यज्ञ करण्याचा विचार आला। त्याने श्रीकृष्णाला राजसूय यज्ञाबद्दल सल्ला विचारला। फक्त सर्वश्रेष्ठ राजास राजसूय यज्ञ करू शकत होता, त्यासाठी काय करावे हे त्याने श्रीकृष्णाला विचारलं। श्रीकृष्णाने सांगितलं की या यज्ञासाठी सर्व आवश्यक गुण युधिष्ठिरात आहेत, पण जोवर जरासंध जिवंत आहे तोवर त्याने हा यज्ञ करू नये। जरासंध मगध साम्राज्याचा एक शक्तिशाली राजा होता, एक पराक्रमी मुष्टिवीर होता। श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं की भीमाने जरासंधाला द्वंद्व युद्धाचं आव्हान देऊन त्याचा वध करावा। संपूर्ण योजना आखून अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण मगध राज्यात गेले। त्यांनी जरासंधाला द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं। जरासंध भीमाबरोबर द्वंद्व युद्धासाठी तयार झाला। दोघांमध्ये 13 दिवस भयंकर द्वंद्व झालं। 14व्या दिवशी श्रीकृष्णाने भीमाला सांगितलेल्या एका अमोघ डावपेचानुसार भीमाने एका झटक्यातच जरासंधावर मात केली आणि त्याचा वध केला। जरासंधाच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्य पांडवांच्या साम्राज्यात सामील झालं। आता राजसूय यज्ञाची तयारी सुरू झाली। सर्व राजांना आमंत्रण पाठवली गेली। पांडवांचा मान राखून सारे राजे यज्ञासाठी आले। पितामह भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, शकुनी, दुर्योधन आणि दुःशासनासह कौरवही आले। युधिष्ठिराने सर्वांचं स्वागत केलं। यज्ञ वेत्याची निवड होईपर्यंत सर्व काही सुरळीत होते। युधिष्ठिराने यज्ञ वेत्ता म्हणून भगवान श्रीकृष्णाची निवड केली। जमलेल्या सर्वांनी आणि ऋषींनीही त्याला मान्यता दिली, पण चेदीराज शिशुपालाला मात्र ते सहन झालं नाही। उपस्थितांपैकी अनेक महान राजांना सोडून एका क्षुल्लक गवळ्याला यज्ञ वेत्ता म्हणून निवडल्याबद्दल त्याने युधिष्ठिराची खूप निर्भत्सना केली। युधिष्ठिराने त्याला समजावलं की शिशुपालापेक्षाही मोठ्या आणि आदरणीय व्यक्तीही श्रीकृष्णाचे भक्त आहेत, सर्वांना श्रीकृष्ण मान्य आहे, तेव्हा शिशुपालानेही मान्य करावं। पण शिशुपालाचं समाधान झालं नाही। त्याने आता श्रीकृष्णालाही वाटेल तसं बोलून त्याचा अपमान करायला सुरुवात केली। त्याने श्रीकृष्णाला युद्धाचं आव्हान दिलं। श्रीकृष्णासह पांडवांचाही नाश करण्याच्या वल्गना तो करू लागला। आता मात्र श्रीकृष्णाचा संयम संपला। शिशुपालाच्या मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध माफ केले होते, परंतु आता मात्र शिशुपालाला कोणीही वाचवू शकणार नव्हतं। भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला। ही एक अप्रिय घटना सोडल्यास राजसूय यज्ञ योग्य तऱ्हेने संपन्न झाला। सगळे राजे परतले, पण दुर्योधन आणि शकुनी मात्र काही काळ तिथेच राहिले। द्यूत। अर्जुनाने एकदा श्रीकृष्ण आणि अग्निदेवतेपासून मयासुराला वाचवलं होतं। त्याची आठवण ठेवून आपला आदर दर्शवण्यासाठी मयासुराने इंद्रप्रस्थ नगरीत एका सुंदर प्रासादाची, मायावी मयसभेची निर्मिती केली होती। आपल्या वास्तव्यात दुर्योधन आणि अन्य तो प्रासाद पाहायला गेले। चालता चालता दुर्योधनाने एका नक्षीवर पाय ठेवला, पण प्रत्यक्षात तिथे पाणी होतं। तोल जाऊन दुर्योधन पाण्यात पडला। ते पाहून द्रौपदीने हसत अंधांचे पुत्रही अंधच असतात असं म्हणत त्याचा अपमान केला। अपमानाने संतापलेला दुर्योधन त्वरित हस्तिनापूरला परतला। आपला मामा शकुनीबरोबर त्याने गुप्त खलबत केली। शकुनीने त्याला शांत केलं। पांडवांचं वैभवशाली जीवन पाहून आधीच दुर्योधन खिन्न झाला होता, त्यात हा अपमान तो विसरू शकत नव्हता। तो सरळ पांडवांबरोबर युद्ध करण्याची भाषा करू लागला, पण शकुनीनं त्याला रोखलं। शकुनीने त्याला सांगितलं की युधिष्ठिराला द्यूत खेळायचा नाद आहे। तेव्हा धृतराष्ट्रामार्फत पांडवांना द्यूतासाठी आमंत्रित करून
त्यांना कपटानी नष्ट करावं। युताच्या खेळात कपट करण्यात शकुनी अत्यंत कुशल होता। दुर्योधनालाही ते माहीत होतं, त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना पांडवांना द्यूतासाठी निमंत्रित करायला सांगितलं। धृतराष्ट्राने विदुराचा सल्ला मागितला। दुर्योधनाच्या बोलण्यात कपट असल्याचा संशय बुद्धिमान विदुराला आलाच होता। त्याने अनुमती न देण्याचा सल्ला दिला, कारण अशा प्रकारे कौरव आणि पांडवातील वैर अजूनच वाढलं असतं। स्वतः धृतराष्ट्रालाही विदुराचं म्हणणं पटलं, पण पुत्रप्रेमापुढे त्याचं काही चाललं नाही। त्याने शेवटी युधिष्ठिराला द्यूत खेळण्यासाठी निमंत्रित केलं। या निमंत्रणात काहीतरी गोम असल्याचा संशय पांडवांनाही आला। भीम आणि अर्जुनाने तर सरळ ते आमंत्रण नाकारायचा सल्ला युधिष्ठिराला दिला, पण युधिष्ठिर महाराज धृतराष्ट्राचा अपमान करू शकत नव्हता। युधिष्ठिराने आमंत्रणाचा मान राखून द्यूत खेळायला जायचं ठरवलं। द्रौपदीसह सर्व पांडव हस्तिनापूरला गेले। एका मोठ्या सुंदर द्यूतगृहात खेळ आयोजित केला होता। धृतराष्ट्र, द्रोण, विदूर, भीष्म आणि इतर लोकही ते पाहायला हजर होते। खेळ सुरू झाला। दुर्योधनाने सांगितलं की त्याच्या वतीने शकुनी फासे टाकेल। सर्वप्रथम दुर्योधनाने आपली सर्व संपत्ती पणाला लावली। ते पाहून युधिष्ठिरानेही आपली सर्व संपत्ती पणाला लावली। कुशल आणि कपटी शकुनीने तो डाव सहज जिंकला आणि युधिष्ठिराने आपली सर्व संपत्ती गमावली। त्यानंतर युधिष्ठिराने आपलं सर्व सैन्य पणाला लावलं, पण शकुनी पुन्हा एकदा जिंकला। संपत्ती, सैन्य, दास, दासी, राज्य अशी एका मागून एक गोष्ट युधिष्ठिर पणाला लावत होता आणि प्रत्येक वेळी शकुनी ते जिंकून घेत होता। युधिष्ठिराने आता नकुलाला पणाला लावलं, पण त्यालाही शकुनीने जिंकलं। त्यानंतर त्याने सहदेव, अर्जुन आणि भीमालाही पणाला लावलं, पण शकुनीने एक एक करून त्यांनाही जिंकून घेतलं। शकुनीने युधिष्ठिराला खिजवलं की सर्व काही हरल्यावर आता युधिष्ठिर काय पणाला लावणार। तेव्हा युधिष्ठिराने स्वतःला पणाला लावलं आणि हरल्यास दास बनायचं वचन दिलं। पण युधिष्ठिर स्वतःलाही द्यूतात हरवून बसला। आता शकुनीने त्याला त्याची प्रिय पत्नी द्रौपदीला पणाला लावायला सुचवलं। उद्विग्न मनस्थितीत वाहवत गेलेल्या युधिष्ठिराने द्रौपदीलाही पणाला लावलं। हा शेवटचा डावही शकुनीने जिंकला। कौरवांना अत्यानंद झाला। अशा प्रकारे द्रौपदीसह सारे पांडव कौरवांचे दास बनले। दुःशासनाने द्रौपदीला केसांना धरून ओढत द्यूतगृहात आणलं। बेभान होत कर्णाने दुःशासनाला द्रौपदीसह सर्व पांडवांची वस्त्रही काढून घ्यायला सांगितलं। पांडवांनी स्वतःच आपली वस्त्र दिली, पण दुःशासन द्रौपदीची वस्त्र ओढू लागला। द्रौपदीलाही माहीत होतं की तिचे दास बनलेले पती तिचं रक्षण करू शकणार नाहीत, म्हणून तिने श्रीकृष्णाचा धावा केला। आपलं रक्षण करण्यासाठी तिने श्रीकृष्णाची आळवणी सुरू केली। दुःशासनाने तिचं एक वस्त्र खेचताच दुसरं नवीन वस्त्र तिच्या अंगावर दिसू लागलं। हा प्रकार संपतच नव्हता। द्रौपदीच्या शरीरावरून काढलेल्या वस्त्रांचा एक मोठा ढीगच तिथे जमला होता। कौरवांचं हे नीच वागणं पाहून विदूर सभागृह सोडून निघून गेला। भीष्म, द्रोण इत्यादी सर्व शर्मेने आपली मान खाली घालून बसले होते। शेवटी गांधारीला द्रौपदीची दया आली आणि तिने धृतराष्ट्राला हा सर्व प्रकार त्वरित थांबवायला सांगितलं। धृतराष्ट्राने दुर्योधनाला थांबवलं आणि पांडवांना जायला सांगितलं। अपमानाने भडकलेल्या द्रौपदीने सभागृहातच प्रतिज्ञा केली की ती नीच दुःशासनाचं रक्त लावल्याशिवाय आपले केस बांधणार नाही। पांडवांना चिडवण्यासाठी दुर्योधन आपली मांडी उघडी करून त्यावर द्रौपदीला बसायला सांगत होता। तेव्हा भीमाने
द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची आणि दुर्योधनाची मांडी फोडून त्याचा वध करण्याची प्रतिज्ञा केली। पांडव इंद्रप्रस्थला परतले। दुर्योधन अस्वस्थ झाला। आपला राग तो आपल्या मात्या पितावर काढू लागला। त्याने धृतराष्ट्राला पुन्हा एकदा पांडवांना द्यूत खेळायला बोलवायला सांगितलं। पुत्र प्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राने पांडवांना पुन्हा आमंत्रण दिलं। धृतराष्ट्राच्या आज्ञेचं पालन करून युधिष्ठिर पुन्हा द्यूत खेळायला तयार झाला। खेळ पुन्हा सुरू झाला। यावेळी दुर्योधनाने युधिष्ठिरापुढे फक्त एकच डाव खेळायचा प्रस्ताव ठेवला। युधिष्ठिर जिंकल्यास त्याला सर्व काही परत करण्याचं वचनही दिलं। पण जर युधिष्ठिर यावेळी हरला तर पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात जावं लागणार होतं। 1 वर्षाच्या अज्ञातवासात जर ते ओळखले गेले तर पुन्हा 12 वर्षांचा वनवास भोगावा लागणार होता। युधिष्ठिराने हा डाव मान्य केला। पुन्हा एकदा फासे खुळखुळू लागले। दुर्दैवाने यावेळीही शकुनीच जिंकला आणि पांडव पुन्हा एकदा हरले। पांडव वल्कल नेसून 12 वर्षांच्या वनवासात जायला निघाले। विदुराने युधिष्ठिराला थांबवलं। कुंती वृद्ध असल्याने तिला त्याच्या घरी ठेवून जायला सांगितलं। पांडव परत येईपर्यंत विदूर तिची काळजी घेणार होता। युधिष्ठिराने विदुराचं म्हणणं मान्य केलं। द्रौपदीसह सारे पांडव हस्तिनापूर सोडून निघून गेले। द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न सर्व मुलांना घेऊन आपल्या पांचाल नगरीत परतला। श्रीकृष्ण आपल्याबरोबर सुभद्रा आणि अभिमन्यूला घेऊन द्वारकेला निघून गेला। पांडवांचा वनवास। पांडव जंगलात निघून गेले। तिथे त्यांनी एक छोटीशी कुटी उभारून आपलं वनवासी जीवन सुरू केलं। जंगलात मिळणारी फळं कंदमुळं हाच त्यांचा आता आहार बनला होता। दिवस उलटत होते। अनेक राजे महाराजे ऋषी नगरजन आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्यांना भेटायला जंगलात येऊन गेले। काही दिवसांनी पांडव द्वैतवनात गेले आणि आपला 12 वर्षांचा वनवास त्यांनी तिथे पूर्ण केला। एका संध्याकाळी पांडव आपापसात चर्चा करत असताना द्रौपदीने आपली व्यथा मांडली। दुर्योधनाने त्यांना अपमानित करून राज्यहीन करूनही युधिष्ठिराला संताप कसा येत नाही हाच तिला प्रश्न पडला होता। युधिष्ठिराने तिला सांगितलं की दया क्षमा आणि शांती ही महान पुरुषांची लक्षणं आहेत आणि त्यांना त्याच मार्गावर चालायला हवं। भीमाचं तर म्हणणं होतं की कौरवांवर आक्रमण करून त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवावं। युधिष्ठिराने भीमाला समजावलं की शत्रूला कधीही कमकुवत समजू नये। कौरवांकडे अनेक महावीर आणि दिव्यास्त्र आहेत, त्यामुळे पांडव युद्धात त्यांची बरोबरी करूच शकणार नाही। त्याचवेळी महर्षी वेदव्यास तिथे आले। त्यांनी युधिष्ठिराला समजावलं आणि अर्जुनाने इंद्र आणि भगवान शिवाला प्रसन्न करून इंद्रनील पर्वतावर ठेवलेली दिव्यास्त्र प्राप्त करायला सांगितली। त्या दिव्यास्त्रांच्या मदतीने ते कौरवांवर सहज विजय मिळवू शकले असते। महर्षींची आज्ञाप्रमाण मानून अर्जुन इंद्रनील पर्वतावर गेला। त्याने इंद्राला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली। देवराज इंद्र स्वतः तिथे आले आणि अर्जुनाला प्रयोजन विचारलं। अर्जुनाने इंद्राकडे दिव्यास्त्र मागितली, पण भगवान शिवाच्या आदेशाशिवाय इंद्र दिव्यास्त्र देऊ शकत नव्हता। त्याने अर्जुनाला शिवाला प्रसन्न करण्याची सूचना केली। त्यानंतरच अर्जुनाला दिव्यास्त्र मिळणार होती। आता अर्जुनाने पुन्हा तपश्चर्या सुरू केली। त्यावेळी एक रानडुक्कर त्याच्या दिशेने धावत येताना त्याला दिसलं। अर्जुनाने त्वरित त्याच्यावर बाण सोडला। त्याचवेळी एका किरातानेही त्याच्यावर बाण मारला होता। भगवान शिव स्वतः अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी तिथे किरात वेषात आले होते। रानडुक्कर दोघांचे बाण लागून मरून पडलं होतं।
अर्जुनाने त्याला हटकलं आणि किरातने बाण मारल्याबद्दल त्याला जाब विचारला। किरातने त्याला सांगितलं की तो त्या जंगलाचा राजा आहे, त्यामुळे शिकारीवर पहिला त्याचा अधिकार आहे। खूप वेळ दोघांमध्ये वाद सुरू होता। शेवटी अर्जुनाला किराताचा राग येऊन त्याने किरातावर बाणांचा वर्षाव केला। किरातने तो हल्ला सहज परतवला, त्याला काहीच इजा झाली नाही। अर्जुनाला समजलं की भगवान शिवाशिवाय दुसरं कोणीच त्याच्या बाणांचा सामना करू शकलं नसतं। त्याने क्षमा मागितली। अर्जुनाचा पराक्रम, कौशल्य आणि साहस पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि मूळ रूपात प्रगटले। अर्जुनाची स्तुती करून त्यांनी त्याला आपलं सर्वात आवडतं दिव्यास्त्र पाशुपत अस्त्र दिलं। अशा प्रकारे अर्जुनाने दिव्यास्त्र मिळवली। आता काही काळ अर्जुनाने इंद्रलोकात वास्तव्य केलं। तिथे त्याने चित्रसेन गंधर्वाकडून नृत्य आणि संगीत कला शिकून घेतली। त्यावेळी पांडव कन्यका नामक जंगलात राहत होते। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या। बद्री केदारला जात असताना द्रौपदीने काही अद्भुत कमळाची फुलं पाहिली होती। तिने भीमाकडे ती फुलं आणण्याचा हट्ट धरला। भीम त्या फुलांच्या शोधार्थ निघाला। रस्त्यात त्याला एक वानर रस्ता अडवून बसलेला दिसलं। त्या वानराने आपली शेपटी लांब पसरली होती। भीमाने त्याला रस्ता सोडायला बजावलं, पण वानराने सांगितलं की तो आजारी आणि थकलेला आहे। जायचं असेल तर भीमाने स्वतःच शेपटी बाजूला करून जावं। भीमाला आपल्या शक्तीचा गर्व होताच त्याने खूप प्रयत्न केला, पण तरीही भीम त्याची शेपटी हलवू शकला नाही। आता भीम भानावर आला। त्याने वानराची क्षमा मागितली। तो वानर म्हणजे भीमाचा भाऊ हनुमान होता। भीमाला आपल्या अंगात अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं। आता तो कोणत्याही शत्रूवर मात करू शकत होता। हनुमानाने स्वतः युद्धात मदत करण्याचं, युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून शत्रूच्या मनात धडकी बसवण्याचं वचन भीमाला दिलं। हनुमानाने दाखवलेल्या ठिकाणी एका तळ्यात द्रौपदीला हवी असलेली कमळाची फुलं भीमाला मिळाली। त्या फुलांचं रक्षण काही राक्षस करत होते। भीमाने युद्ध करून सर्व राक्षसांना ठार मारलं। ही बातमी कळताच कुबेराने स्वतः तिथे येऊन तलावातील सर्व फुलं भीमाला दिली। जंगलात फिरताना एके दिवशी युधिष्ठिरने नकुलला जवळच्या तलावातून पाणी आणण्यास पाठवलं। तलावातील पाणी घेण्यास नकुल झुकताच तिथल्या यक्षानं त्याला अडवलं। यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय त्याला पाणी घेताच येणार नव्हतं। नकुलाने त्याच्याकडे लक्ष न दिल्याने तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला। नकुल बराच काळ न आल्याने युधिष्ठिराने आता सहदेवाला पाठवलं। सहदेव तलावावर गेला, पण दुर्दैवाने त्याचीही तीच गत झाली। पाठोपाठ अर्जुन आणि भीमाचीही तीच गत झाली। शेवटी युधिष्ठिर स्वतःच तिथे गेला। तिथलं दृश्य पाहून युधिष्ठिरला धक्काच बसला। पाणी घ्यायला तो वागताच यक्षाने त्यालाही इशारा दिला की प्रश्नांची उत्तरं दिली तरच त्याला पाणी मिळेल आणि त्याचे भाऊ पुनर्जीवितही होतील। युधिष्ठिराने ते मान्य केलं। प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली। पृथ्वीपेक्षा महान कोण? आई। पर्वतापेक्षा उंच कोण? पिता। वायूहून गतिमान कोण? मन। अशा प्रकारे यक्ष प्रश्न विचारत गेला आणि युधिष्ठिर उत्तर देत गेला। शेवटी यक्षाचं संपूर्ण समाधान झालं आणि त्याने चारही पांडवांना पुनर्जीवित केलं। प्रत्यक्षात तो यक्ष साक्षात यमधर्मच होता। यमाने युधिष्ठिराला वर मागण्यास सांगितलं। पांडवांचा 12 वर्षांचा वनवास पूर्ण झाला होता। युधिष्ठिराने वर मागितला
की पुढील एक वर्षाच्या वनवासात त्यांना कोणीही ओळखू नये. तथास्तु म्हणून यम अंतर्धान पावला. पांडवही आनंदाने तिथून परतले. हस्तिनापुरात युद्ध परिस्थिती. युवराज दुर्योधनाने पांडवांना शोधण्यासाठी सर्व दिशांना आपले हेर पाठवले, पण त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. पण कीचक वधाची बातमी कळताच त्याला समजलं की हे काम भीमाचंच आहे आणि पांडवांनी विराट नगरात आश्रय घेतला आहे. त्रिग्रामचा राजा सुशर्माची अनेक दिवस विराटनगरवर नजर होती. त्याने त्वरित दुर्योधनाशी हात मिळवणी केली आणि दुर्योधनाला विराटनगरावर आक्रमणासाठी मदत करण्याचं आव्हान केलं. कर्णाच्या मते यावेळी पांडव शस्त्रहीन आणि शक्तिहीन होते. ते या आक्रमणाचा सामना करू शकले नसते. आणि मग सुरुवात झाली एका घनघोर युद्धाला. कर्ण सुशर्माला सहाय्य करत होता, त्यामुळे त्याचा सामना करणं विराटाला कठीण जात होतं. सुशर्माच्या सैनिकांनी विराटाला कैद केलं. विराटाने पांडवांना आश्रय दिला होता. त्या उपकारांची जाण ठेवून युधिष्ठिराने भीमाला विराटाला सोडवून आणायला पाठवलं. पराक्रमी भीमाने विराटाला सोडवलं. दरम्यान दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्णाने विराटनगरावर दुसऱ्या बाजूने आक्रमण केलं. विराटपुत्र उत्तर युद्धासाठी तयारच होता, पण त्याला एका कुशल सारथ्याची गरज होती. अर्जुन याच संधीच्या शोधात होता. त्याने उत्तराचं सारथ्य स्वीकारलं. अर्जुन युद्धभूमीवर येताच कौरवांना घनघोर युद्धाला तोंड द्यावं लागलं. भीष्मांनी ओळखलं की स्त्री वेशातील हा योद्धा अर्जुनच आहे. दुर्योधन तर खुशच झाला, कारण अर्जुन अज्ञातवासात ओळखला गेला, म्हणजे पांडवांना पुन्हा 12 वर्ष वनवासात जावं लागणार होतं. पण भीष्मांनी सांगितलं की 13वं वर्ष पूर्ण झालं आहे. आता पांडवांशी समेट करणं किंवा युद्ध करणं, यापैकी एक निर्णय दुर्योधनाने घ्यावा. भीष्मांचं न ऐकता दुर्योधनानं युद्ध सुरूच ठेवलं. शेवटी कौरवांचा पराभव झाला आणि ते आपल्या राज्यात परतले. युद्धात विजय मिळवून अर्जुन युवराज उत्तराबरोबर विराटनगरात परतला. बृहन्नळाबरोबर असताना उत्तर विजयी होणारच याची युधिष्ठिराला खात्री होती. युधिष्ठिराचं मत विराटला आवडलं नाही. संतापून त्याने युधिष्ठिरावर फासे फेकले. ते युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर लागून रक्त येऊ लागलं. द्रौपदीने त्वरित पुढे होऊन रक्त थांबवलं. इतक्यात युवराज उत्तर तिथे आला. उत्तरानेही बृहन्नळामुळेच युद्ध जिंकल्याचं सांगताच विराटाला आश्चर्य वाटलं. अज्ञातवासाचा कालावधी संपल्याने आता अर्जुनाने आपलं खरं रूप प्रकट केलं. आता मात्र विराटाने युधिष्ठिराची क्षमा मागितली. युधिष्ठिराने नम्रपणे विराटाला समजावलं आणि पांडवांना आश्रय दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. हे संबंध दृढ करण्यासाठी विराटाने आपली कन्या उत्तरेचा विवाह अर्जुनाबरोबर करण्याचा प्रस्ताव मांडला, पण अर्जुनाने उत्तरा त्याला मुली समान असल्याचं सांगून तो नाकारला. पण त्याने उत्तरेचा विवाह आपला मुलगा अभिमन्यूशी करण्याची विनंती विराटाला केली. विराटाने ते आनंदाने मान्य केलं. उत्तराचा विवाह मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. कौरव सोडून पांडवांचे सगळेच नातलग या विवाहात सामील झाले. समारंभानंतर पांडवांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यात श्रीकृष्णाने सल्ला दिला की एखाद्या कुशल राजदूताला पाठवून दुर्योधनाकडे पांडवांसाठी अर्ध्या राज्याची मागणी करावी. राजा द्रुपद ज्येष्ठ असल्याने श्रीकृष्णाने राजदूत म्हणून द्रुपदाची निवड केली. कौरवही त्याचं म्हणणं ऐकण्याची बरीच शक्यता होती. श्रीकृष्णाचा प्रस्ताव सर्वांनाच आवडला. द्रुपद राजानेही त्याला मान्यता दिली.
आणि मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण त्याने सांगितलं की आधी त्यांनी सर्व मित्र राजांकडे दूत पाठवून त्यांची मदत मागावी आणि युद्धाची पूर्ण तयारी करावी. त्याचबरोबर कौरवांकडे शांती प्रस्तावासाठी आपला दूत पाठवावा. सर्वजण आपापल्या राज्यात परतले. द्रुपद राजानेही आपल्या राजगुरूंना राजदूत म्हणून कौरवांकडे पाठवलं. त्यांनी कौरवांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्योधनाने काहीही ऐकलं नाही. कर्णानेही दुर्योधनालाच पाठिंबा दिला. पितामह भीष्म, द्रोणाचार्य आणि धृतराष्ट्रानेही दुर्योधनाला समजवण्याचा आणि युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. पण दुर्योधन पांडवांना जमिनीचा एक छोटासा तुकडा द्यायलाही तयार नव्हता. राजगुरु रिकाम्या हाती परतले. त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाची मदत मागण्यासाठी द्वारकेला गेला. ही बातमी कळताच दुर्योधनही स्वतः द्वारकेला जायला निघाला. दोघेही एकाच वेळी श्रीकृष्णाकडे पोहोचले. दोघांनीही श्रीकृष्णाची युद्धात मदत मागितली. श्रीकृष्णाने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले. एकीकडे संपूर्ण यादव सेना आणि दुसरीकडे निशस्त्र एकटा श्रीकृष्ण. दुर्योधनाने यादव सेनेची निवड केली. अर्जुनाने मात्र श्रीकृष्णाची निवड केली. श्रीकृष्णाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. दुर्योधन परतल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र अशा त्याला निवडण्याचं कारण विचारलं. अर्जुनाने सांगितलं की त्याला एकच गोष्ट माहीत होती, जिथे श्रीकृष्ण तिथे विजय. तसंच अर्जुनाला सारथी म्हणून श्रीकृष्ण हवा होता. श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य करण्याचं मान्य केलं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले. दुसरीकडे दुर्योधनाने संजयला राजदूत म्हणून युधिष्ठिराशी चर्चा करायला पाठवलं. पांडव, श्रीकृष्ण आणि संजयची चर्चा खूप वेळ चालली. युधिष्ठिराने सांगितलं की कौरवांनी त्यांच्यावर अनेक अन्याय केले आहेत, तरीही तो त्यांना क्षमा करायला तयार आहे. दुर्योधनाने फक्त पांडवांना इंद्रप्रस्थ परत करावं. संजयाने सांगितलं की पांडवांनी या मागण्या विसराव्यात आणि युद्ध करण्यापेक्षा वनात शांततेने आपलं जीवन व्यतीत करावं. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं की इंद्रप्रस्थ परत केल्याशिवाय शांतता होऊच शकत नाही. युधिष्ठिराने स्पष्ट केलं की पांडव ज्ञानी आणि निरपेक्ष भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसारच वागतील. आता श्रीकृष्णाने स्वतः हस्तिनापूरला जाऊन दुर्योधनाशी चर्चा करण्याचं ठरवलं. पांडवांचा निरोप घेऊन संजय हस्तिनापूरला परतला. श्रीकृष्णाने हस्तिनापूरला जाऊन स्वतः धृतराष्ट्राला समजावलं. पांडवांशी शांती करार करून युद्धातील रक्तपात आणि विनाश टाळण्याचं आवाहन केलं. श्रीकृष्णाचं म्हणणं धृतराष्ट्राला पटत होतं, पण तो आपल्या पुत्रापुढे हतबल होता. त्याने श्रीकृष्णालाच दुर्योधनाला समजवायला सांगितलं. श्रीकृष्ण आणि अन्य ज्येष्ठ व्यक्तींनीही दुर्योधनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्योधन म्हणाला की गेल्या वेळेस त्याने चुकून इंद्रप्रस्थ दिलं होतं, पण यावेळेस मात्र तो सुईच्या अग्रावर राहील इतकीही जमीन पांडवांना देणार नाही. श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं की दुर्योधनाने संपूर्ण कुरुवंशाच्या विनाशाची निवड केली आहे. दुर्योधनाकडे थोडीही बुद्धी असेल तर त्याने पांडवांना त्यांचा हक्क द्यावा. युद्ध झालं तर कौरवांचा विनाश निश्चित आहे. यावर दुर्योधन रागावून दरबारातून निघून गेला. शकुनी, कर्ण आणि अन्य कौरवांनी श्रीकृष्णाला कैद करण्याचा कट केला, पण सात्यकीने याची बातमी आधीच श्रीकृष्णाला दिली. दुर्योधन दरबारात परत आल्यावर श्रीकृष्णाने त्याला बजावलं की दुर्योधन त्याला एकटा आणि शस्त्रहीन समजण्याची चूक करत आहे. भगवान श्रीकृष्णांनी आता आपलं विराट रूप धारण केलं. सर्वजण स्तिमित झाले. त्यानंतर श्रीकृष्ण दरबारातून निघून गेला.
हस्तिनापुरातून उपलव्याला जाताना श्री कृष्णाने कर्णाला त्याचं जीवन रहस्य सांगितलं. त्याने सांगितलं की कर्ण राजमाता कुंती देवीचा पुत्र आहे. दुर्दैवाने तिच्या विवाहाआधी कर्णाचा जन्म झाला, पण कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे आणि त्याने कौरव पक्ष सोडून आपल्या भावंडांकडे परतावं. कर्णाच्या मते अधिरथ आणि राधा माताच त्याचे माता पिता होते आणि राहतील. दुर्योधनाने त्याला वाईट काळात साथ दिली होती. माता पिता आणि मित्राचा विश्वासघात कर्ण सूर्यपुत्राला शोभणार नाही असं त्याचं मत होतं. कर्णाचा श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता, तरीही त्याने कौरव पक्ष सोडणं नाकारलं. कर्णाला आलिंगन देऊन श्रीकृष्णाने त्याचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी कर्ण सूर्याला अर्घ्य दान करत असताना राजमाता कुंती देवी तिथे आली. कुंतीनेही कर्णाला विनंती केली की त्याने आपल्या भावांकडे यावं. कर्णाने तिला विचारलं की कौरवांचा पक्ष सोडण्याव्यतिरिक्त तिची काय अपेक्षा आहे. कुंतीने कर्णाला तिच्या 5 पुत्रांना अभय देऊन युद्धात न मारण्याचं वचन मागितलं. कर्णाने तेही मान्य केलं. अर्जुनाशिवाय कोणत्याही पांडवाला न मारण्याचं वचन कर्णानं दिलं. अर्जुन किंवा कर्ण एकाचा मृत्यू निश्चित होता, तरीही कुंतीचे 5 पुत्र जिवंत राहणार होते. भग्न हृदयाने कुंती परत गेली. कुरुक्षेत्र. आता युद्ध अटळ होतं. उपलव्यात आल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना स्पष्ट सांगितलं की आता युद्धाशिवाय दुसरा उपाय नाही, सत्य आणि न्यायासाठी युद्ध करावंच लागेल. पांडवांनी आपली सेना एकत्रित करणं सुरू केलं. संपूर्ण सैन्याची त्यांनी 7 अक्षौहिणी दलात विभागणी केली. प्रत्येकाचं नेतृत्व एक महारथी करत होता. आता प्रश्न होता सेनापती निवडण्याचा. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला सेनापतीची निवड करायला सांगितलं, कारण त्याला सर्वांचेच गुणदोष माहीत होते. निवडलेल्या सर्व महारथींबाबत श्रीकृष्ण सहमत होता. संपूर्ण पांडव सेनेच्या सेनापतीपदी त्याने धृष्टद्युम्नाची निवड केली. सेनापतीची निवड होताच सर्व सैन्यदले उत्साहाने युद्धाच्या तयारीला लागली. दुर्योधनानेही आपलं सैन्य 11 अक्षौहिणी दलात विभागलं. दुर्योधनाने पितामह भीष्मांना सेनापतीपद स्वीकारण्याचा आग्रह केला. सेनापतीपद स्वीकारण्यासाठी भीष्मांनी 2 अटी घातल्या. 1, ते कोणत्याही पांडवाला मारणार नाहीत, आणि दुसरी, ते जिवंत असेपर्यंत कर्णाने युद्धभूमीवर येऊ नये. परंतु त्याचबरोबर त्यांनी रोज 10,000 सैनिक मारण्याचं वचनही दिलं. कर्णाने त्यांचं म्हणणं मान्य केलं. पितामह भीष्मांच्या मृत्यूनंतरच युद्धभूमीवर उतरायचं वचन दिलं, पण कर्ण रागातच तिथून निघून गेला. आता दोन्ही सेना युद्धासाठी तयार होत्या. युद्धाचे नियम निश्चित केले गेले. 2 समान योद्ध्यांनीच एकमेकांशी युद्ध करावे. बेसावतपणे कोणीही कोणाला मारू नये. शरण आलेल्यांना मारू नये. दोन्ही बाजूंनी नियमांचे पालन करणं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पितामह भीष्मांच्या नेतृत्वाखाली द्रोणाचार्य, दुर्योधन, अश्वत्थामा आणि जयद्रथासारख्या अनेक रथी महारथींनी सर्व शक्तीनिशी आक्रमण केलं. धृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली पांडव सेनेनं अर्जुन, भीम, विराट, द्रुपद आणि शिखंडी सारख्या महारथींसह युद्धभूमीवर प्रवेश केला. पितामह भीष्मांनी आपला शंख वाजवून युद्धाचा संकेत दिला. परंतु अर्जुनाने जेव्हा आपले गुरु, मित्र आणि अन्य नातलगांना युद्धभूमीवर पाहिलं, तेव्हा त्याचं मन उद्विग्न झालं. अर्जुनाने विषादाने श्रीकृष्णाला सांगितलं की विजय मिळवण्यासाठी आपलेच मित्र आणि नातलगांना मारणं त्याला शक्य नाही. त्यापेक्षा तो कौरवांकडून मृत्यू पत्करेल.
श्रीकृष्णाने त्याला समजावलं, अशा दुर्बल विचारांनी त्याला स्वर्ग अथवा कीर्तीचीही प्राप्ती होणार नाही। अर्जुनाने विचारलं की तो पितामह भीष्म आणि गुरु द्रोणांशी युद्ध कसं करू शकतो, आपल्याच भाऊ बंधांना मारून त्याला आयुष्यात कधीही सुख लाभणार नाही। श्रीकृष्णाने समजावलं की अर्जुनाचं बोलणं बुद्धिमत्तेचं आहे, पण तो व्यर्थ दुःख करत आहे। ज्याप्रमाणे कोणत्याही जीवाचा जन्म युवावस्था आणि वृद्धावस्था निश्चित आहे, तसाच मृत्यूही निश्चित आहे। कोणतीही बुद्धिमान व्यक्ती त्याबद्दल दुःख करत नाही। शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे। तो फक्त एका शरीराचा त्याग करून दुसरं शरीर धारण करतो। ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू आणि मृत्यूनंतर पुनर्जन्मही निश्चित आहे। तेव्हा जय पराजय सुखदुःख फायद्या तोट्याचा विचार सोडून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी तयार व्हायला सांगितलं। अर्जुनाचं कर्तव्य कर्म करणं आहे, फलाची अपेक्षा धरू नये असं समजावलं। फलाची अपेक्षा धरून कोणतंही कर्म न करण्यास समजावलं। सर्वशेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला निशंक होऊन आपल्या कर्तव्याचं पालन करण्यास सांगितलं, शस्त्र उचलण्यास सांगितलं। श्रीकृष्णाच्या उपदेशाने अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर झाला आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेचं पालन करत आपलं गांडीव धनुष्य उचलत अर्जुन पुन्हा युद्धात सज्ज झाला। अर्जुन युद्धाला तयार झालेला पाहून सर्वांना अत्यानंद झाला। दोन्ही पक्ष युद्धाला तयार होते, तेव्हा युधिष्ठिर आपल्या रथावरून उतरून पितामह भीष्मांकडे गेले आणि त्यांचा आशीर्वाद मागितला। भीष्मांनी त्याला विजयी व्हायचा आशीर्वाद दिला। त्यानंतर युधिष्ठिराने गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य आणि अन्य ज्येष्ठ रथी महारथींकडे जाऊन त्यांचाही आशीर्वाद घेतला। युधिष्ठिराने सर्व कौरव योद्ध्यांना पांडवांकडे येण्याचं आवाहन केलं। दुर्योधनाचा एक भाऊ युयुत्सू पांडवांना जाऊन मिळाला। युधिष्ठिराने त्याचं स्वागत केलं। आता युद्धाला सुरुवात झाली। दोन्ही सैन्य एकमेकांवर तुटून पडली। रथदळाने रथांशी, अश्वदळाने अश्वादींशी आणि पायदळाने पदादींशी युद्ध सुरू केलं। घनघोर युद्धाला तोंड लागलं। दुःशासनाच्या तीक्ष्ण बाणांनी नकुलाला घायाळ केलं। उत्तरादाखल नकुलनेही त्याच्यावर बाणांचा वर्षाव करून त्याला घायाळ केलं। शल्याने वारंवार युधिष्ठिराचं धनुष्य भेदून बाणांच्या वर्षावाने त्याला जखडून टाकलं। द्रोणाचार्यांनी दृष्टद्युम्नावर हल्ला केला। शिखंडी आणि अश्वत्थामामध्येही घनघोर युद्ध झालं। जयद्रथ आणि द्रुपद समोरासमोर होते। असंख्य सैनिक घायाळ झाले अथवा मृत झाले। युद्धाच्या 9व्या दिवशीही पितामह भीष्म विजेसारखे पांडवांवर तुटून पडले। पितामह भीष्मांचा पराक्रम आणि युद्ध कौशल्य पाहून पांडव निराश झाले। त्या रात्री सारे पांडव सेनानी युद्धाच्या चर्चेसाठी एकत्र जमले। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, पितामह भीष्मांना आवरायचं कसं? युधिष्ठिराने या प्रश्नाचं उत्तर भीष्मांनाच विचारायचं सुचवलं, कारण युद्धभूमी बाहेर त्यांनी पांडवांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। श्रीकृष्णासह सर्व पांडव पितामह भीष्मांना भेटायला गेले आणि त्यांना आदराने वंदन केलं। भीष्मांनी त्यांना येण्याचं कारण विचारलं। युधिष्ठिराने सांगितलं की पांडवांच्या विजयासाठी त्यांचा मृत्यू आवश्यक होता। ते साध्य करण्याचा मार्ग युधिष्ठिराने विचारला। भीष्मांना हे अपेक्षितच होतं। ते जिवंत असेपर्यंत पांडवांचा विजय अशक्य होता। जन्मतः स्त्री असलेला शिखंडी पुरुष वेश धारण करून युद्ध करत होता, पण भीष्मांनी स्त्रीवर कधीही शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती। त्यामुळे भीष्मांनी सुचवलं की अर्जुनाने शिखंडीला पुढे करून
युद्ध करावं। पितामहांचा सल्ला ऐकून त्यांना वंदन करून पांडव परतले। दुसऱ्या दिवशी पांडव सेनेचं नेतृत्व शिखंडीनं केलं। शिखंडीला पुढे करून अर्जुनासह सर्व पांडव सेना पितामह भीष्मांवर तुटून पडली। भीष्मांना पांडव सेनेनं घेरलं। शिखंडीला ढाल करून अर्जुन भीष्मांवर चालून गेला। भीष्मांना समजलं की त्यांचा अंतिम काळ आता आला आहे। शिखंडीच्या आडून अर्जुनाने भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला। भीष्मांनी शस्त्र उचललं नसल्यामुळे तो वर्षाव ते सहन करू शकले नाही। भीष्म घायाळ होऊन कोसळले। त्यांच्या शरीरावर इतके बाण लागले होते की जणू काही ते बाणांच्या शय्येवरच पहुडले होते। भीष्मांना इच्छा मरणाचं वरदान प्राप्त होतं। ती वेळ अनिष्ट असल्याने भीष्मांनी सूर्य उत्तरायणात प्रवेश करेपर्यंत मृत्यूला थोपवण्याचं ठरवलं। सर्व कौरव आणि पांडव योद्धे पितामह भीष्मांच्या भोवती जमा झाले। भीष्मांचं मस्तक हवेतच होतं। त्यांनी अर्जुनाला त्यांच्या मस्तकाला आधार द्यायला सांगितलं। अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्यातून 3 बाण सोडून पितामह भीष्मांच्या डोक्याला आधार दिला। भीष्मांना आता तहान लागली होती। त्यांनी अर्जुनाकडे पवित्र पाणी मागितलं। अर्जुनाने पर्जन्यास्त्राचा प्रयोग करून जमिनीतून पाणी सरळ भीष्मांच्या मुखात सोडलं। कर्णाला जेव्हा भीष्म पडल्याची बातमी समजली तेव्हा त्याला धक्काच बसला। त्वरित तो भीष्मांना भेटायला गेला। भीष्मांनी कर्णाला तो पांडवांचा बंधू असल्याचं सांगितलं। एका अस्तंगत सेनापतीची आज्ञा म्हणून पांडवांना सामील व्हायला सांगितलं। पण कर्णाने त्यांनाही नकार दिला। तो म्हणाला की हीच गोष्ट त्याला श्रीकृष्ण आणि कुंतीनेही सांगितली होती। दुर्योधनाबरोबर विश्वासघात करायला कर्णाने स्पष्ट नकार दिला। तो म्हणाला की जर भीष्मांसारख्या महावीराला मृत्यू येऊ शकतो तर मग जगात अमर आहेच कोण। निर्भयतेने शस्त्र उचलण्यासाठी त्याने भीष्मांचा आशीर्वाद मागितला। भीष्मांनी त्याला स्वर्ग प्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि निश्चिंत होऊन युद्ध करायला सांगितलं। विदीर्ण हृदयाने कर्ण तिथून परतला। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना भगवान इंद्र कर्णाकडे ब्राह्मण वेषात गेले। कर्णाने त्यांचं स्वागत केलं। इंद्राने आपला पुत्र अर्जुनाचा बचाव करण्यासाठी कर्णाकडे त्याची कवच कुंडल दान म्हणून मागितली। कर्णाने इंद्राला ओळखलं कारण सूर्यदेवाने स्वतःच त्याला याची सूचना दिली होती। दानशूर कर्णाने आपल्या प्राणाची पर्वा न करता इंद्राला आपल्या कवच कुंडलांचं दान दिलं। इंद्राने कर्णाचं शरीर पूर्ववत केलं आणि अमोघ वैजयंती अस्त्र कर्णाला बहाल केलं। ती अमोघ वैजयंती शक्ती कोणत्याही एका वीराला मारण्यास समर्थ होती। युद्धाचा 13वा दिवस पांडवांसाठी एका भयानक स्वप्नासारखा होता। गुरु द्रोणांनी सैन्याची चक्रव्यूह रचना केली होती। जयद्रथ आपल्या सर्व सेनेसह चक्रव्यूहाच्या द्वारावर होता। गुरु द्रोणांच्या योजनेनुसार एका दलाने अर्जुनाला युद्धात गुंतवून ठेवलं। अर्जुन पांडव सेनेपासून वेगळा पडल्याने उर्वरित सेनेलाच आता चक्रव्यूहाचा सामना करावा लागला। युधिष्ठिर, धृष्टद्युम्न, शिखंडी, नकुल आणि विराटासारख्या अनेक रथी महारथींना सतत प्रयत्न करूनही त्यांना चक्रव्यूहाचा भेद करता आला नाही। युधिष्ठिराने शेवटी अभिमन्यूला बोलावलं। अर्जुन सोडला तर फक्त अभिमन्यूच चक्रव्यूह भेदू शकत होता। युधिष्ठिराने त्याला चक्रव्यूहाचा भेद करायला सांगितलं। अभिमन्यूला फक्त चक्रव्यूहाच्या आत जाण्याचं तंत्र माहीत होतं। बाहेर कसं यायचं ते त्याला माहीत नव्हतं। त्याने तसं सांगताच युधिष्ठिराने त्याला धीर दिला की त्याने चक्रव्यूहाचा भेद करावा। सर्व पांडव सेना त्याचे रक्षण करेल। भीमाने त्याला आश्वासन दिलं
की भेदाच्या प्रत्येक जागेवर तो कौरव सेनेचा नाश करेल. भीमाच्या शब्दांनी प्रोत्साहित होऊन अभिमन्यू कौरव सेनेवर तुटून पडला. अतुलनीय पराक्रमाने त्याने चक्रव्यूहाचा भेद केला, पण त्याच्या मागे कोणीही येऊ शकलं नाही आणि संपूर्ण कौरव सेनेने त्याला घेरलं. अभिमन्यू आता एकटा पडला, तरीही तो लढतच होता. त्याने कर्णाचं कवच भेदलं, एका अमोघ बाणाने शल्याला बेशुद्ध केलं, दुःशासनालाही घायाळ केलं. मदतीला आलेल्या कर्णाच्या भावाला शोणाला त्याने मृत्यूसदनी पाठवलं. अभिमन्यूने एकट्यानेच कौरव सेनेत उत्पात माजवला होता. ते पाहून जयद्रथ तिथे आला. पराक्रमी जयद्रथाने एकट्यानेच भीम, विराट, युधिष्ठिर, शिखंडी आणि दृष्टद्युम्नाला युद्धात घायाळ करून पांडव सेनेला बाहेर खिळवून ठेवलं होतं. तो आता चक्रव्यूहात घुसला. युद्धात कर्णाने अभिमन्यूचं धनुष्य भेदलं. अन्य सहा महारथींनी अभिमन्यूला घेरलं आणि त्याच्यावर एकत्रित बाणांचा वर्षाव केला. काही वेळातच अभिमन्यू गतप्राण झाला. भयचकित होऊन भग्न हृदयाने सर्व पांडव आणि सेना आपल्या शिबिरात परतली. नंतर परतलेल्या अर्जुनाला ही बातमी कळताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याने जयद्रथाला जबाबदार मानलं आणि जयद्रथ वधाची प्रतिज्ञा केली. जयद्रथाचा वध करण्याची किंवा स्वतः अग्निप्रवेश करण्याची अर्जुनाने प्रतिज्ञा केली. श्रीकृष्णाने सूर्यासमोर आपलं सुदर्शन चक्र धरून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. त्यानंतर अर्जुनाने 60 बाण मारून जयद्रथाला घायाळ केलं. अचानक श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र दूर करताच अर्जुनाने दिव्यास्त्राच्या प्रयोगाने जयद्रथाचा वध केला. पांडव सेनेत आनंदाचं वातावरण पसरलं. अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती. त्याच वेळी भीमाचा पुत्र घटोत्कच युद्धभूमीवर आला. घटोत्कच मायावी युद्धात कुशल होता. त्याचा पराक्रम आणि मायाजालाने भयभीत झालेल्या कौरव सेनेत पळापळ सुरू झाली. तो दिवस रथी महारथींमधल्या महाभयंकर युद्धाचा होता. अर्जुनाने श्रीकृष्णाला कर्णासमोर न्यायचं सुचवलं. कर्णाचा वध करायला तो उत्सुक होता, पण श्रीकृष्णाने त्याला युधिष्ठिराचं रक्षण करायला सांगितलं. श्रीकृष्ण म्हणाला की घटोत्कच एकटाच कर्णाचा सामना करायला समर्थ आहे. अर्जुनाने घटोत्कचाला सर्व शक्तीनिशी कर्णावर आक्रमण करायला सांगितलं. घटोत्कचाने आज्ञा मानली आणि युद्धाच्या इतिहासात तो दिवस अमर करायचा निश्चय केला. तो दिवस कोणालाही विसरणं शक्य होणार नव्हतं. कर्ण आणि घटोत्कचात घनघोर युद्ध झालं. सर्व कौरव सैनिकांनी भयभीत होऊन कर्णाकडे मदतीसाठी धाव घेतली. दुर्योधनाने कर्णाला वैजयंती अस्त्राचा प्रयोग करून घटोत्कचाचा वध करायला सांगितलं. नाईलाजाने कर्णाला घटोत्कचावर वैजयंती अस्त्राचा प्रयोग करावाच लागला. भयंकर आवाज करत ते दिव्यास्त्र घटोत्कचाच्या दिशेने झेपावलं. घटोत्कचाला समजलं की त्याचा अंतिम काळ जवळ आला होता. घटोत्कचाने आपल्या मायावी शक्तीने आपला आकार वाढवायला सुरुवात केली. त्याच्या महाकाय शरीराखाली दबून मोठ्या प्रमाणात कौरव सेनेचा नाश झाला असता घटोत्कचाच्या मृत्यूच्या बातमीने भीम आणि पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णाने सर्वांचं सांत्वन केलं. श्रीकृष्णाने सांगितलं की घटोत्कच एक महान योद्धा होता आणि त्याला वीर मरण आलं होतं. तसंच कर्णाने आपलं शेवटचं अमोघ अस्त्र वापरलं होतं, त्यामुळे अर्जुन आता सुरक्षित होता. पुढील दिवशी सूर्यकिरणांबरोबर युद्धाला तोंड लागलं. दुर्योधनाने गुरु द्रोणांना दिव्यास्त्र वापरून पांडवांचा नाश करायला सांगितलं. सामान्य सैनिकांवर दिव्यास्त्रांचा प्रयोग करणं युद्ध नियमांविरुद्ध होतं, तरीही द्रोणांनी ते मान्य केलं.
सैन्याचं नेतृत्व करताना गुरु द्रोणांनी द्रुपदाच्या तीनही नातवांना ठार मारलं। त्यानंतर त्यांनी विराट आणि द्रुपदाचाही वध केला। आपला पिता आणि आपल्या मुलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या दृष्टद्युम्नाने गुरु द्रोणांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली। त्याच दरम्यान गुरु द्रोणांनी अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला। अर्जुनाने ब्रह्मास्त्राचं उत्तर ब्रह्मास्त्रानेच दिलं। मग गुरु द्रोणांनी बाकी सेनेवर आपलं लक्ष केंद्रित केलं। समोर आलेल्या प्रत्येक सैनिकाला त्यांनी यमसदनास पाठवलं। श्रीकृष्णाच्या मते गुरु द्रोण अयोग्य युद्धनीती वापरत होते, त्यांना थांबवणं भाग होतं। युधिष्ठिराने याचा मार्ग विचारताच कृष्णाने सांगितलं की द्रोणांना त्यांचा पुत्र अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी सांगावी, त्यामुळे ते युद्ध थांबवतील। प्रथम युधिष्ठिराला ते मान्य नव्हतं, पण श्रीकृष्णाच्या चतुराईमुळे त्याने ते मान्य केले। योजनेनुसार भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार मारलं आणि गुरु द्रोणांजवळ जाऊन अश्वत्थामा मेला असं ओरडायला सुरुवात केली। हे ऐकून द्रोणांना धक्काच बसला, पण बातमीची सत्यता तपासण्यासाठी ते सत्यप्रिय युधिष्ठिराकडे गेले। त्यावर युधिष्ठिराला अश्वत्थामा मारला गेला की नाही ते विचारलं। आपल्या संपूर्ण जीवनात युधिष्ठिर कधीही खोटं बोलला नव्हता, पण श्रीकृष्णाच्या आज्ञेनं त्याने उत्तर दिलं की अश्वत्थामा मेला। पुढे हळूच तो म्हणाला, नरोवा कुंजरोवा, म्हणजे मनुष्य की हत्ती ते माहीत नाही। हे ऐकून गुरु द्रोण आपलं धनुष्य फेकून रथात खाली बसले। परिस्थितीचा फायदा घेऊन धृष्टद्युम्नानं त्यांच्या रथावर चढून आपल्या तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला। गुरु द्रोणांचा मृत्यू कौरवांसाठी एक धक्काच होता। गुरु द्रोणांचा पुत्र अश्वत्थामाने त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली। दरम्यान कर्णाने पांडव सेनेत हाहाकार माजवला होता। भीम दुःशासनाशी लढत होता। दोघांनीही सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रयोग केला, युद्धाचा निकाल लागेना। शेवटी एका शक्तिशाली प्रहाराने भीमाने दुःशासनाला जमिनीवर पाडून त्याचा उजवा हात कापला। अखेरीस इतिहासातले सर्व श्रेष्ठ महारथी समोरासमोर आले। कर्णार्जुनात झालेल्या महाभयंकर युद्धात सर्व प्रकारच्या दिव्यास्त्रांचे प्रयोग केले गेले। अर्जुनाने अग्निअस्त्राचा प्रयोग केला, त्याला कर्णाने पर्जन्यास्त्राने उत्तर दिलं, पण त्या पाण्यामुळे कर्णाचं रथचक्र जमिनीत रुतलं। कर्णाने खाली उतरून रथचक्र काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कर्णाला एका ब्राह्मणाने दिलेला शाप आठवला। कर्णाकडून चुकून एका ब्राह्मणाची गाय मारली गेली होती। जीवनातील सर्वोच्च युद्ध लढत असताना त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतेल आणि त्याचा मृत्यू होईल असा शाप कर्णाला मिळाला होता। कर्णाने अर्जुनाला रथचक्र काढेपर्यंत युद्ध थांबवण्याची विनंती केली। शस्त्रहीन रथहीन शत्रूवर आघात करणं हे धर्मयुद्ध नाही असं सांगितलं। अर्जुनाने धनुष्य खाली केलं, पण श्रीकृष्णाने कर्णाला द्युत अभिमन्यूचा वध हेही धर्माविरुद्ध होतं याची आठवण करून दिली। त्याने अर्जुनाला धनुष्य उचलून बाण सोडण्याची आज्ञा केली। आपलं जीवन जर पवित्र आणि निष्कलंक असेल तर शत्रूचा नाश होईल अशी प्रार्थना करून अर्जुनाने दिव्यास्त्र सोडलं। त्या शक्तिशाली दिव्यास्त्राने कर्णाचा शिरच्छेद केला। अशा प्रकारे युद्धाचा 17वा दिवस महारथी कर्णाच्या मृत्यूबरोबरच समाप्त झाला। आपला परम मित्र महारथी कर्णाच्या मृत्यूने दुर्योधनाला अश्रू आवरणं अशक्य झालं होतं। दुर्योधनाचे अंतिम युद्ध। दुर्योधन आता एकाकी झाला होता। मृत्यूच्या भीतीने तो इथे तिथे भटकत होता। शेवटी उत्तर दिशेला तो द्वैपायन तलावाजवळ आला। त्याने तिथेच लपून बसण्याचा निश्चय केला। त्याने पाण्यात प्रवेश केला। त्याचवेळी कृपाचार्य
कृतवर्मा आणि अश्वत्थामा दुर्योधनाला शोधत त्या जागी आले। त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की त्याने बाहेर येऊन पांडवांशी युद्ध करावं, शौर्याने विजय प्राप्त करावा अथवा वीरमरण स्वीकारावं। त्यांना जिवंत पाहून दुर्योधनाला आनंद झाला, पण तो खूप थकला होता, त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी युद्ध करण्याचं ठरवलं। अश्वत्थामा आणि अन्य आनंदाने परतले, पण त्याच वेळी एका शिकाऱ्याने ते संभाषण ऐकलं आणि त्याने त्वरित भीमाला ही बातमी दिली। श्रीकृष्णासह सगळे पांडव तिथे आले। युधिष्ठिराने दुर्योधनाला अनेक दूषणं दिली, भ्याडासारखं लपून बसण्यापेक्षा क्षत्रियांसारखं लढायला सांगितलं। दुर्योधनाने पाण्यातूनच उत्तर दिलं की भीतीने नाही तर थकव्यामुळे तो तिथे आला आहे, त्याने दुसऱ्या दिवशी युद्ध करूया असं सांगितलं। युधिष्ठिराने पुन्हा त्याचा धिक्कार केला, श्रेष्ठ युद्धासाठी युद्ध समाप्तीशिवाय विश्रांती नसते असं बजावलं, क्षत्रियाप्रमाणे लढून विजय किंवा मृत्यू पत्करायला सांगितलं। दुर्योधन शस्त्रहीन कवचहीन होता, त्यामुळे संपूर्ण सेनेशी लढण्यापेक्षा कोणत्याही एका पांडवांशी द्वंद्वयुद्ध करण्याचं त्याने आव्हान दिलं। युधिष्ठिर आणि पांडवांनी हसत त्याचं आव्हान मान्य केलं, बाकीचे फक्त बघतील असं वचन दिलं। दुर्योधन गदा घेऊन बाहेर आला, पांडवांनी भीमाला पुढे केलं, दोन मदमस्त हत्तींप्रमाणे दोघे एकमेकांसमोर आले। बाकीच्या योद्ध्यांनी त्यांच्या भोवती मंडल केलं, एका भीषण युद्धाला सुरुवात झाली। दोघही युद्ध नियमांचं पालन करत होते, फिरता फिरता हवेत उसळून एकमेकांवर तीव्र प्रहार करत होते, एकमेकांना जमिनीवर पाडायचा प्रयत्न पूर्ण करत होते। दुर्योधन वार करण्यासाठी हवेत उसळताच श्रीकृष्णाने आपल्या मांडीवर हात मारून भीमाला खून केली। श्रीकृष्णाच्या संकेताने भीमाला आपली प्रतिज्ञा आठवली, भीम त्याच क्षणाची वाट बघत होता। दुर्योधनाने दुसऱ्या वेळी हवेत उडी घेताच भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर भयंकर प्रहार केला, दुर्योधन घायाळ होऊन जमिनीवर पडला। भीमाने दुर्योधनाच्या डोक्यावर आपला पाय ठेवला, पण युधिष्ठिराने त्याला थांबवलं। भीमाची प्रतिज्ञा पूर्ण झाली असल्याने आता त्याने आपल्या भावाला मारू नये असं युधिष्ठिराने सांगितलं। पांडवांचा निर्विवाद विजय झाला होता। परतल्यावर श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाला रथातून खाली उतरायला सांगितलं। श्रीकृष्ण रथावरून खाली उतरताच रथ जळून नष्ट झाला, भीमाने आश्चर्य व्यक्त केलं। तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की युद्धादरम्यान अनेक दिव्यास्त्र आणि ब्रह्मास्त्राचा आघात रथावर झाला होता, केवळ श्रीकृष्णामुळे तो रथ वाचला होता आणि तो उतरताच रथाचं कार्य समाप्त होऊन तो नष्ट झाला। युधिष्ठिराने सर्वांना सांगितलं की महर्षी व्यासांचं म्हणणं खरं झालं, जिथे श्रीकृष्ण तिथे विजय। अश्वत्थामाचा प्रतिशोध। कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा दुर्योधनाला भेटले। अश्वत्थामाने त्या रात्री सर्व पांचाल आणि पांडवांचा वध करायचं ठरवलं। अश्वत्थामाच्या बोलण्याने दुर्योधनाला भरून आलं, त्याने अश्वत्थामाला कौरवांचा सेनापती बनवलं। त्या रात्री पांडवांच्या शिबिरात आनंदोत्सव साजरा होत होता। दुसरीकडे अश्वत्थामा जंगलात सुडाची योजना बनवत होता। अचानक त्याने पाहिलं की एक घुबड जवळच्या झाडावर गेलं आणि झोपेत असलेल्या सगळ्या कावळ्यांना मारून खाऊन टाकलं। ते पाहून अश्वत्थामाला एक युक्ती सुचली, त्याने कृपाचार्य आणि कृतवर्माला उठवलं। सारे पांडव रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्यावर आक्रमण करून झोपेतच त्यांना मारून टाकण्याची योजना त्यांना सांगितली। कृपाचार्य आणि कृतवर्मा दोघेही याच्या विरुद्ध होते, त्यांनी अश्वत्थामाला परोपरीने विनवलं, पण तो आपल्या योजनेवर ठाम होता। शेवटी दोघे अश्वत्थामाला सामील झाले। सर्वप्रथम त्यांनी झोपलेल्या दृष्टद्युम्नाला ठार मारलं, त्यानंतर द्रौपदीच्या 5 पुत्रांना आणि शेवटी शिखंडी आणि बाकी सर्व पांडवसेनेला त्यांनी ठार मारलं।
दुसऱ्या दिवशी पांडवांचं शिबिर सुनसान पडलं होतं. सर्व सैनिक मारले गेले होते. अश्वत्थामा ही बातमी सांगायला दुर्योधनाकडे गेला. त्याने सांगितलं की धृष्टद्युम्नासह सर्व पांचाल आणि द्रौपदी पुत्र मारले गेले आहेत. दुर्योधनाला आनंद झाला. भीष्म द्रोण आणि कर्णालाही जे जमलं नव्हतं ते अश्वत्थामाने करून दाखवलं होतं. दुर्योधनाने त्याला सदिच्छा दिल्या. आता स्वर्गात भेटू असं सांगून दुर्योधनाने प्राण सोडला. तिघेही योद्धे परतले. धृष्टद्युम्नाचा सारथी या घटनेतून कसा बसा वाचला होता. त्याने त्वरित युधिष्ठिराला ही भयानक घटना सांगितली. ही बातमी ऐकताच पांडवांना जबरदस्त धक्का बसला. द्रौपदीच्या दुःखाला तर पारावार नव्हता. युधिष्ठिर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. द्रौपदी क्रोधाने जळत होती. दुष्ट अश्वत्थामाला मारून सूड घेण्याचा तिने आग्रह धरला, पण अश्वत्थामा जंगलात पळाला होता. युधिष्ठिराने विचारलं की पांडवांनी सूड घेतल्याचा कोणता पुरावा द्रौपदीला हवा आहे. द्रौपदीने अश्वत्थामाच्या माथ्यावरील जन्मजात मणी आणायला सांगितलं. भीमाने त्वरित हे आव्हान स्वीकारलं आणि तो निघाला. अर्जुन आणि श्रीकृष्णही त्याच्या पाठोपाठ गेले. अश्वत्थामा महर्षी व्यासांच्या सोबत होता. भीम त्याला पकडायला धावला, पण अश्वत्थामाने त्याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. श्रीकृष्णाने अर्जुनाला गुरु द्रोणांकडून मिळालेला ब्रह्मास्त्राचा प्रयोग करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. दोन महान अस्त्रे एकमेकांवर आपटल्याने संपूर्ण पृथ्वी डगमगू लागली. व्यासांनी त्यांना सावध केलं की ब्रह्मास्त्रासारख्या अस्त्रांची जेव्हा टक्कर होते तेव्हा ती भूमी कमीत कमी 12 वर्षांसाठी उजाड होते. त्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं. अश्वत्थामा कोणत्याही प्रकारे पांडवांना मारण्यास सक्षम नव्हता. जिवंत राहायचं असेल तर व्यासांनी त्याला मणी भीमाला द्यायला सांगितलं. अश्वत्थामाकडे आता काहीच मार्ग नव्हता. भीमाने त्याच्या माथ्यावरचा मणी कापून घेतला. तो मणी पाहून द्रौपदीला अत्यानंद झाला. कृष्णावताराची समाप्ती. विजय यात्रेने पांडव हस्तिनापूरला परतले. सर्व लोकांनी विजयी राजाचं भव्य स्वागत केलं. राज्याभिषेकाच्या दरबारात युधिष्ठिराने आपल्या भावांना आणि अन्य लोकांना त्यांची कार्ये ठरवून दिली. भीमाला युवराज आणि विदुराला महामंत्री घोषित करण्यात आलं. संजयकडे अर्थव्यवस्था सोपवली. अर्जुनाला सेनापती घोषित केलं. नकुलावर सेनेच्या देखरेखीचा कारभार सोपवला आणि सहदेव युधिष्ठिराचा अंगरक्षक बनला. या महायुद्धानंतर 36 वर्ष लोटली. दरम्यान महायुद्धाचे गंभीर परिणाम दिसतच होते. श्रीकृष्णालाही कळून चुकलं होतं की त्याच्या जाण्याची वेळ आता आली होती. एके दिवशी श्रीकृष्ण जंगलात विहार करत असताना एका झाडाखाली ध्यानस्थ बसले. त्यांचं सुंदर उजवं पाऊल बाहेरच्या बाजूला झुकलं होतं. त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी तिथून जात होता. श्रीकृष्णाचं सुंदर पाऊल त्याला हरण वाटलं आणि त्याने त्याच दिशेने बाण सोडला. तो बाण श्रीकृष्णाच्या पावलाच्या आर पार गेला. शिकार पाहायला जवळ जाताच जराला आपली चूक समजली. श्रीकृष्णाकडे त्याने दयेची याचना केली. त्या शिकाऱ्याला अभय देऊन श्रीकृष्णाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. अंतिम यात्रा. श्रीकृष्णाचा सारथी दारुकाने ही बातमी हस्तिनापूरला जाऊन पांडवांना दिली. अर्जुन त्वरित द्वारकेला गेला. 7 दिवसांच्या त्याच्या वास्तव्यात श्रीकृष्णाचे पिता वसुदेवाचा देहांत झाला. अर्जुनाने त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्याने बलरामाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. त्यामुळे बलरामाला मृत म्हणून घोषित करण्यात आलं. 7 दिवसानंतर द्वारकेच्या नागरिकांसह अर्जुन इंद्रप्रस्थाला परतला. श्रीकृष्णाचा नातू तिथेच होता. वज्राला राजा घोषित करण्यात आलं. या साऱ्या घटनांमुळे
अर्जुन अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत होता। तो महर्षी वेद व्यासांना भेटायला गेला। व्यासांनी त्याची विचारपूस केली आणि चिंतेचं कारण विचारलं। श्रीकृष्ण आणि बलरामाचं जाणं आणि यादवांचा वंशविच्छेद अर्जुनाला सहन होत नव्हता। प्रत्येक जीवित प्राण्याचा मृत्यू निश्चित आहेच असं सांगून व्यासांनी अर्जुनाचं सांत्वन केलं। पांडवांचं जीवित कार्य समाप्त झालं असून आता त्यांच्या महागमनाची वेळ आली आहे असं त्यांनी सांगितलं। अर्जुनाने हस्तिनापुरी येऊन युधिष्ठिराला व्यासांचं म्हणणं सांगितलं। युधिष्ठिर म्हणाला की आपण नियतीचा स्वीकार केला पाहिजे। युधिष्ठिराने हस्तिनापूरच्या सिंहासनावर परीक्षिताचा राज्याभिषेक केला। सर्व पांडवांनी आपला राजवेश उतारून वल्कल परिधान केली आणि द्रौपदीबरोबर ते आपल्या अंतिम यात्रेस निघाले। आता परत फिरण्याची वेळ निघून गेली होती। योगायोगाने एक श्वानही त्यांच्या मागून निघाला। काही अंतरावर जाताच द्रौपदी निश्चेष्ट होऊन पडली आणि तिने प्राणत्याग केला। भीमाने विचारलं की द्रौपदीने काहीही पाप केलं नव्हतं, मग तिला सर्वप्रथम मृत्यू का आला? युधिष्ठिराने काही उत्तर दिलं नाही। सारे भाऊ पुढे निघाले। आता सहदेवाचा अंत झाला। भीमाने पुन्हा विचारलं की सहदेव तर निस्वार्थी आणि दयाशील होता, पण त्याचा अंत का झाला? युधिष्ठिर म्हणाला की सहदेवाला आपल्या बुद्धीचा अहंकार होता आणि तेच त्याच्या पतनाचं कारण ठरलं। आता चार भाऊ आणि तो श्वान पुढे निघाले, पण नकुल फार दूर जाऊ शकला नाही, त्यानेही प्राणत्याग केला। नकुलाच्या अंताने भीमाला खूप दुःख झालं। युधिष्ठिर म्हणाला, आपण या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ आहोत, या नकुलाच्या अहंकारानेच त्याचा अंत झाला। काही वेळाने अर्जुनाचाही अंत झाला। आता युधिष्ठिर म्हणाला की अर्जुनाने अनेक वेळा शत्रूचा निपात करण्याची वल्गना केली, पण बऱ्याचदा ती पूर्ण झाली नाही। आपल्या पराक्रमाच्या या अहंकारामुळेच त्याचा अंत झाला। दोन्ही भाऊ आणि श्वान पुढे निघाले। आता भीमाची पाळी होती। भीमाने युधिष्ठिराला आता स्वतःबद्दल विचारलं। युधिष्ठिर म्हणाला की खादाडपणा आणि आपल्या शक्तीच्या अहंकारामुळे भीमाचा अंत निश्चित आहे। युधिष्ठिर आता एकटाच पुढे निघाला। श्वान अजूनही त्याच्या बरोबर होता। त्यावेळी अचानक तिथे इंद्रदेव प्रकट झाले। त्याने युधिष्ठिराला आपल्या रथात बोलवलं। युधिष्ठिर म्हणाला की त्याचे सर्व भाऊ आणि पत्नीचा अंत झाला आहे, त्यांच्याशिवाय त्याला स्वर्गात जाण्यास काहीही स्वारस्य नाही। इंद्राने त्याला त्या श्वानाला तिथेच सोडण्यास सांगितल्यावर युधिष्ठिर नकार देत म्हणाला की शरण आलेल्या अश्राप जीवाला सोडणं महापाप ठरेल। त्याचवेळी श्वानाचं रूप घेतलेले यमधर्म आपल्या स्वरूपात प्रकटले। ते युधिष्ठिराची परीक्षा घेत होते। युधिष्ठिराला त्याची धर्मनिष्ठा आणि सर्व प्राणीमात्रांसाठी असलेल्या दयेने महान बनवलं। यमधर्माने त्याला सदेह स्वर्गात प्रवेश दिला। अशा प्रकारे इंद्राच्या रथावर स्वार होत युधिष्ठिर स्वर्गलोकी गेला। स्वर्गलोकात युधिष्ठिराला दुर्योधन दिसला। युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं। पापी दुर्योधन स्वर्गात असेल तर मग त्याचे भाऊ द्रौपदी, कुंती, कर्ण कुठे आहेत हा प्रश्न त्याला पडला। तिथे शिखंडी, द्रुपद, विराट, शल्य, अभिमन्यू किंवा अन्य कोणीच दिसत नव्हते। हे कोणीच तिथे नसल्याने युधिष्ठिरानेही तिथे राहायला नकार दिला। युधिष्ठिराने त्याला त्याच्या प्रियजनांकडे सोडायला सांगितलं। देवांनी युधिष्ठिराबरोबर एक दूत दिला आणि त्याला त्याच्या प्रियजनांच्या भेटीला पाठवलं। तो दूत युधिष्ठिराला एका अत्यंत अंधाऱ्या, घाणेरड्या, भयानक जागेत घेऊन गेला। गोंधळलेल्या युधिष्ठिराला मानवांचा आवाज आला। त्याला राग आला की सगळे पुण्यशील लोक या जागी आणि दुष्ट दुर्योधन स्वर्गात कसा काय? आपल्या प्रियजनांच्या मदतीसाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेत त्याने दूताला परत पाठवलं। दूत गेला।
पण काही क्षणातच इंद्रदेव अन्य देवतांसोबत तिथे प्रकटले. त्यांनी युधिष्ठिराला शांत केलं. ते म्हणाले की प्रत्येक प्राण्याला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा मिळतेच. युधिष्ठिराने एकदाच गुरु द्रोणांना असत्य कथन केलं होतं. त्याची शिक्षा म्हणून त्याला नरकाची एक झलक पाहावी लागली होती. युधिष्ठिराने गंगास्नान करून आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आणि स्वर्ग लोकात प्रवेश केला. आपले सर्व प्रियजन त्याला तिथे भेटले. कौरव आणि पांडवांची ही प्रदीर्घ कथा जीवन आणि युद्धाच्या संपूर्ण विवरणासह वैशंपायनी पूर्ण केली. ही कथा ऐकणाऱ्याचं पापक्षालन होऊन त्यांना भगवान विष्णूंच्या वैकुंठात प्रवेश मिळेल. अशा प्रकारे वैशंपायन कथित महर्षी वेदव्यास रचित अमर महाकाव्य महाभारत समाप्त झालं.